नमस्कार. मेधा सुक्तच्या पहिल्या अंकामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण मुलाखत घेणार आहोत प्राध्यापक प्र के घाणेकर यांची. प्र के घाणेकर यांचा परिचय सर्वांना आहे. एक वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक, गिर्यारोहक, गिरीभ्रमण करणारे, सतत भ्रमंती करणारे, जीवाश्म, मूर्ती, मंदिर, गड, किल्ले या सर्वांचा अभ्यास असलेले असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व प्राध्यापक प्र के घाणेकर यांची. 75 जास्त पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. त्याच्यामध्ये साध सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची हे पुस्तक असेल, एक दिवसाच्या सहलींवर आधारित पुस्तक असेल, रायगडावरची पुस्तक, अशा प्रकारची 75 पुस्तकं त्यांची प्रसिद्ध झालेली. त्याच्याचबरोबर त्यांना 52-53 पुरस्कार मिळालेले. अशा व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत की ज्यांच्याकडे 1 अब्ज वर्षापेक्षा जास्त जुनं असं जीवाश्म आहे. अशा अनेक वेगवेगळ्या फॉसिल्सचा संग्रह त्यांच्याकडे आहे आणि अनेक दुर्मिळ गोष्टींचा संग्रह ज्यांच्याकडे आहे. ज्यांच्याकडे ज्ञानाचं भांडार हे, इतिहासाचा अभ्यास ज्यांचा प्रचंड आहे, अशा एका बहुआयामी व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत. प्राध्यापक प्र के घाणेकर जे माझे गुरु आहेत. थँक्यू. प्रेक्षक हो नमस्कार. मेधा सुक्तच्या या पहिल्या भागामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण गप्पा मारणार आहोत एक अतिशय स्वच्छंदी स्वानंदी व्यक्तिमत्व, एक गिर्यारोहक, गिरीभ्रमण करणारे भ्रमंतीवीर, वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक, लेखक, असं बहुआयामी व्यक्तिमत्व प्राध्यापक प्र के घाणेकर सर. नमस्कार सर. तुमचं मेधा सुक्तच्या पहिल्या भागामध्ये खूप मनापासून हार्दिक स्वागत. धन्यवाद. आज आपण सरांना पहिला प्रश्न विचारणार आहोत. सर, तुम्ही नुकतंच 75व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि तुमची 75 पुस्तकं प्रसिद्ध झाली. आता जो काही कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला मी येऊ शकले नाही कारण मी प्रवासात होते, पण विश्राम आवर्जून त्या कार्यक्रमाला आला होता आणि जी तुमची 6 पुस्तकं त्यावेळेला प्रसिद्ध झाली त्याच्यातली काही पुस्तकं आम्ही वाचतोय. 2 पुस्तकं माझी प्रवासातच वाचून झाली. अतिशय सुंदर तुम्ही लिखाण करत असता, जिथे जिथे जाता त्यातल्या नोंदी करता, त्याच्या पाठीमागची तुमची प्रेरणा काय आहे? कुठल्याही प्रकारचं पुस्तक लिहिण्यामागे काही प्रेरणा असते, तर ती तुमची प्रेरणा कोणती आणि तुमचे स्वतःचे असे आवडते लेखक कोणते? मी शाळेमध्ये असताना LLB होतो. अच्छा. म्हणजे लॉर्ड ऑफ लास्ट बेंच. त्यामुळे शेवटच्या बाकावर बसलेल्या मुलालाही एखादी गोष्ट कळली पाहिजे असं मला नेहमी वाटतं. तर महाराष्ट्रात हिंडणारे लोक खूप आहेत. मी सिंहगडला जाऊन आलो, मी अमुक एक देऊळ पाहून आलो, मी अजंठा वेरूळ पाहिलं, पण त्याचे तपशील त्यांना माहीत नसतात, त्याचं महत्व त्यांना माहीत नसतं. तर आपल्याला जर एखाद्या क्षेत्रातली माहिती असेल तर ती लोकांना जर माहिती करून दिली तर ती म्हणजे काही शेवटचा शब्द नाही त्या क्षेत्रातला, पण ती एक शिडी आहे. शिडीची पहिली दुसरी पायरी असेल ती. त्याच्या पुढचं त्या माणसानेच स्वतः त्यात रस घेऊन करावं. तर प्रेरणा म्हटली तर मला जे काही माहिती आहे ती माहिती मिळवताना मला जे कष्ट पडले ते इतरांना पडू नये, त्यांनी आणखीन कष्ट घेऊन त्याच्या पुढचं काम करावं म्हणून मी हे लिखाण करायचा प्रयत्न केला. 75व्या वर्षात पदार्पण आणि 75 पुस्तकं हा एक योगायोग आला आणि तो बहुधा करोनामुळे आला. बर. तर कारण करोनाच्या या 2.5 वर्षामध्ये घरातच स्थानबद्ध होतो, तर मग आता काय करायचं? घरामध्ये कागद होते, पुरेशी पेनं होती, डोक्यात विचार होते आणि कॅमेरात फोटो होते. त्यामुळे या सगळ्याची सांगड घालून पूर्वतयारी सगळी होती. हा, आधीच तयारी झालेली होती ती. मग ते पांढऱ्यावर काळं करायला सुरुवात केली मी. त्यावेळेला माझी 8 पुस्तकं लिहून झाली, त्यातली 6 पुस्तकं आत्ता आली, कारण आधी 69 झालेली होती, त्यात 6 भर घातली की 75 असा तो एक योग प्रकाशकांना साधायचा होता, त्यामुळे ते 75 झालं. त्याच्यामागे प्रेरणा असं म्हणायला पाहिजे असं काही नाही, पण मला ज्या अडचणी आहेत त्या लोकांना येऊ नये हाच त्यातला महत्वाचा भाग होता. पण असं काही तुम्हाला वाटतं का, कारण तुम्ही सुद्धा गिर्यारोहण करताना किंवा गिरीभ्रमण करताना अनेक पुस्तकांचे तुम्ही रेफरन्सेस घेता, तर काही पुस्तकांमध्ये काही मर्यादा आहेत किंवा अपुरेपणा आहे किंवा सोपीकरण त्याचं करावं असंही काही आहे का? कारण रायगडावरची सुद्धा अनेक पुस्तकं आहेत, म्हणजे तुम्ही सुद्धा त्या पुस्तकांचा काही वेळेला उल्लेख केलेला आहे, तर अशी अनेक पुस्तकं आहेत, मग त्याच विषयावर पुन्हा पुस्तकं लिहिण्यामागे काय कारण आहे? कारण की खूप पुस्तकं जर आहेत एका विषयातली, किंवा आत्ता जे तुमचं पुस्तक प्रकाशित झालं रिसेंटली, जे की मी प्रवासात वाचलं सांगते, तर रायगडाच्या
बद्दलची पुस्तकं तुम्ही लिहिलीच आहेत, पण त्याच्या भोवतालच्या ज्या अनेक अनेक ठिकाणं आहेत की जी आपण पाहायला पाहिजेत, माहिती करून घ्यायला पाहिजेत, आणि त्याच्यात काही ऐतिहासिक संदर्भ आहेत, अशी तुम्ही पुस्तकं लिहिलेली आहेत. तर मग आधीची पुस्तकं असताना त्याच विषयावर पुन्हा पुस्तकं लिहिणं हे आवश्यक वाटतं कधी कधी कधी, तर त्यामागचं कारण आणि तुमची आवडती पुस्तकं किंवा आवडते लेखक इतिहासाशी संबंधित. दोन तीन प्रश्नातल्या एकेका प्रश्नाचं मी आता उत्तर देतो. कसं आहे की एखादा किल्ला हा माझ्याशी जसं बोलेल तसं तुमच्याशी नाही बोलणार. बरोबर. कारण तुमची तज्ञता वेगळ्या विषयात असू शकते. बरोबर. माझा अभ्यास थोडासा दुसऱ्या क्षेत्रात असू शकतो. खरं. त्या त्या दृष्टिकोनातून मंडळी पुस्तकं लिहितात. तर रायगडाचंच उदाहरण घेतलं म्हणून सांगतो की रायगडावरच्या सगळ्या वास्तूंची मोजमाप घेऊन त्यांचे नकाशे तयार करून कुठे काय असू शकेल याचा एक शास्त्रशुद्ध धांडोळा गोपाळराव चांदोरकरांनी घेतला. आजपर्यंत त्या पद्धतीने कोणीच रायगडाचा अभ्यास केलेला नव्हता. अच्छा. हा. किंवा आत्ता माझं जे रायगडच्या परिसरात म्हणून जे पुस्तक आलं, हा दुर्गदुर्गेश्वर शिवतीर्थ राजधानी रायगड सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे. पूर्वी मला आठवत आहे, पूर्वी याचा अर्थ साधारणपणे मी 67-68 सुमाराला भटकायला सुरुवात केली आणि त्यानंतर आता जवळजवळ 50 वर्ष होत आली या सगळ्या गोष्टीला, जी नवनवीन माहिती येते ती माहिती जर तुम्हाला आधीच्या पुस्तकात मिळत नसेल तर ती लोकांना उपलब्ध करून देणं हा त्यातला एक भाग आहे. उदाहरणार्थ माझं जे दुर्गदुर्गेश्वर रायगड म्हणून पुस्तक आहे, त्यात औरंगजेबाच्या कडनं रायगड ज्या वेळेला घेतला गेला 3 नोव्हेंबर 1689 या दिवशी तो रायगड मोगलांकडे गेला, इतिगत खानाने तो जिंकला. त्यानंतर ते 1890 सालची मी गोष्ट सांगतोय, 92 सालाच्या आसपास रायगडावर एक शिलालेख बसवला गेला, तो अपसव्य लिपीतला आहे, फारसी भाषेतला आहे. त्याच्यामध्ये फारसी अपसव्य म्हणजे उलटी लिपी. अच्छा. म्हणजे आपण डावीकडनं उजवीकडे जातो, उजवीकडनं डावीकडे, म्हणून त्याला मी अपसव्य लिपी असं म्हणतो. तर त्या उलटीकडनं सुरुवात करून लिहित जायची जी पद्धत आहे, या सगळ्या अरबी फारसी उर्दू या तशाच लिहित आहेत, किंवा काश्मीरी ती पण त्या लिपी सिंधी त्याच्यात लिहिली जाते. तर त्या उलट्या लिपी आहेत, म्हणजे आपल्या दृष्टीने उलट्या आहेत. तर त्या लिपीत लिहिलेला एक शिलालेख रायगडावर होता. आता मी रायगडावर होतो हे म्हणणं काही जणांना मान्य होणार नाही, ते का कसं मान्य होत नाहीये किंवा व्हायला पाहिजे ते मी नंतर सांगतो पाहिजे. पण रायगडावरच्या त्या शिलालेखाचा कशात उल्लेख नव्हता. मी स्वतः 70-च्या दशकामध्ये ज्यावेळेला रायगडला गेलो त्यावेळेला तो पाचडच्या कोट्यावर तो शिलालेख बसवलेला होता, तो मी पाहिलेला आहे. तो नंतर मग खाली पडला, त्याचे त्याला चिरा गेल्या, तडा गेला, नंतर तो आता पुरातत्व खात्याने त्यांच्या संग्रहालयात ठेवून दिलेला आहे. तर तो शिलालेख मला पाहता आला, त्याचं लिप्यंतर करून त्याचा अभ्यास मला करता आला, ही माहिती मी लिहीपर्यंत आधी कुठच्याही पुस्तकात नव्हती. माझ्या एक दोन लेखात होती वर्तमानपत्रातल्या, पण वर्तमानपत्रातल्या लेखांचं आयुष्य कमी असतं, ते पुस्तकात यायला पाहिजे. म्हणजे याच्या पुढे आता ज्या वेळेला रायगडावर लिहिलं जाईल त्या त्या शिलालेखाचा फोटो आहे, त्या शिलालेखाचं लिप्यंतर आहे, आणि मग त्याचं भाषांतर आहे, आणि मग त्याचं मर्म काय आहे ते लिहिलंय. म्हणजे ही लोकांना एक शिडीची आणखी एक पायरी मी चढायला मदत केली असंच मी म्हणेन. किंवा आता मी वनस्पती शास्त्राचा विद्यार्थी, रायगड तर मी केव्हाही दिवसा रात्री उन्हाळी पावसाळी काय सगळ्या पद्धतीने पाहिलं. रायगड 101 वेळा नक्कीच गेलोय, जास्तही असेल. पण सिंहगडावर मी 300 पेक्षा जास्त वेळा गेलोय. तर मी 57 साली पहिल्यांदा सिंहगडला गेलो होतो. तर रायगडावर ती जी त्या वनस्पती आहे त्यातली एक गंमत मला आढळली, नंतर मी ती अनेक लोकांना सांगितली. रायगडच्या ज्या भागात लोक जात नाहीत त्या भागात मी हट्टाने जातो, कारण तिथेही खूप पाहण्यासारखं आहे ते मी लोकांना दाखवतो बरोबर असलेल्या. तर तिथे भवानी टोकाचा जो भाग आहे तिथे उंच असं गवत, 2-3 मीटर उंचीचं गवत आणि अंगठ्यासारखं जाड असं तिथे बघायला मिळतं. मी वनस्पती शास्त्राचा विद्यार्थी असून मला ती गवत काही ओळखता आलं नाही, मग मी त्याचा एक नमुना तोडून घरी आणला, त्याचा अभ्यास केला आणि मग लक्षात आलं अरे ही बोरूची वनस्पती आहे, म्हणजे बोरू पूर्वी जे लेखणी ज्याची करायची त्याची आहे ती.
किती उंच होतं ते सर, पण एक 12-10-12 फूट उंच होऊ शकतं ते, तेवढी उंच झाड तिथे आजही आहेत. तर रायगडावर बोरूच्या झाडांची मुद्दाम लागवड शिवाजी महाराजांनी करून घेतली असली पाहिजे. का? तर ही राजधानी आहे, लिखाणकाम रोजच होणार, त्या लेखण्या झिजणार, काही मोडतील, काही फेकून द्याव्या लागतील. रायगडाला जर 2-3 वर्ष वेढा पडला तरी हे काम चालूच राहायला पाहिजे. पण लेखण्या कमी पडता कमा नाही म्हणून त्यांनी बोरूची झाडं लावून घेतली. किती दूरदृष्टी हे, ही दूरदृष्टी आमचा राजा किती दूरदृष्टीचा होता हे लोकांना मी जर सांगायचं असेल तर माझ्या पुस्तकात मला लिहिता येतं. कारण वर्तमानपत्र लेखांचं आयुष्य कमी असतं, तसे माझे 2-2500 लेख झाले पण त्याला आयुष्य नाही एवढं. पुस्तकात आल्यामुळे हाशिला लेख ही अशी वनस्पती शास्त्रातल्या गमती जमती, किंवा रायगडावर मी असंख्य वेळा गेलो, बरोबर गेलेल्या लोकांना मी जिथे लोक जात नाहीत, म्हणजे 1 लाख लोक गेले तर 2-3 माणसं कदाचित तिथे जातील, इतक्या वर्दळीचा असलेला तो भाग आहे. ज्याला पाचडची खिंड म्हणतात तिथेच पाचडच्या खिंडीत उभं राहिलं, त्या पायऱ्यांकडे तोंड केलं, त्या वर चढून जातो आपण. त्याच्या बरोबर मागच्या डोंगरावर एक गुहा आहे, त्याला एका बाजूने 1 तोंड आणि दुसऱ्या बाजूने 2 तोंड अशी ती गुहा आहे. आणि डेक्कन कॉलेजचे डॉक्टर आर व्ही जोशी हे तिथे साधारणपणे 40-41 वर्षापूर्वी गेले होते, ते पुरातत्व शास्त्रज्ञ. त्यांनी त्या गुहेच्या जमिनीवर एक शोध खड्डा घेतला, ट्रायल पीट ज्याला म्हणतात तो, आणि त्यांना आदिमानवाची म्हणजे 15,000 ते 50,000 वर्षापूर्वीच्या माणसांची मायक्रोलिथ्स लघु अश्म हत्यारं सापडली. म्हणजे रायगडाच्या परिसरात 50,000 वर्षापूर्वी माणूस वावरत होता हा त्याचा पुरावा झाला. हे मी अरविंद जोशींकडे जाऊन ती हत्यारं पाहिली, त्यांचा जो रिसर्च पेपर होता तो मी पाहिला, आणि त्या गुहेत तर मी अनेक वेळा लोकांना घेऊन गेलो. तर ही माहिती जर मी नाही दिली तर कोण देणार? खरं. मग जे मला कळलं ते आता अरविंद जोशी नाहीत पण आपल्यामध्ये आता, त्यामुळे त्यांच्याशी जाऊन मी गप्पा मारल्या या विषयावर, त्यातनं मला जे काही समजलं ते मी लोकांच्या पुढे मांडायचा प्रयत्न केला. हे रायगडच नाही अशा अनेक किल्ल्यांबद्दल तर हे मी लिहिलं पाहिजे म्हणजे लोकांपर्यंत जाईल आणि मग लोक त्याच्या पुढच्या काही गोष्टी शोधून घेतील. सिंहगड तर पुण्याच्या अंगणातच आहे, पण सिंहगडच्या पलीकडे जे म्हणजे आपण कोंढणपूर कल्याण मग पुढे काही छोटी छोटी वस्ती आहेत, भिलारवाडी म्हणून एक छोटीशी वस्ती आहे, तिथे एक विष्णूची मूर्ती सापडली. केशव विष्णू आहे तो, म्हणजे पद्म शंख चक्र गदा पश च ग सिक्वेन्स असलेली ती विष्णूची मूर्ती आहे. तर ती यादव काळातली मूर्ती आहे, म्हणजे 12व्या 13व्या शतकात ज्या ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी सांगत होते आणि सच्चिदानंद बाबा लिहून घेत होते त्यावेळेला ती मूर्ती तिथे बसवलेली आहे. तर हे मी ती मूर्ती पाहिली आहे, मी त्या गावात जाऊन आलोय, मग मी हे सांगायला हवं की नको? सिंहगडला 300 वेळा जाऊन सुद्धा काही उपयोग नाही, हे जर मी पाहिलं नाही सिंहगडच्या पलीकडच्या बाजूला तर उपयोग नाही. तिथे आणखीन एक मंदिर आहे, ते काळूबाईचं मंदिर आहे, त्याचा पाया घेत असताना तिथे विष्णू मूर्तीचे अनेक तुकडे आणि काही अभंग मूर्ती सापडल्या. याचा अर्थ विष्णूची जी 24 रूप आहेत, केशव नारायण माधव गोविंद जी काही सगळे आपण संध्याची नावं घेतो ती, त्या प्रत्येक प्रकारची मूर्ती तिथे होती. म्हणजे 24 मूर्तींचं एक मंदिर या इथे होतं हे जर मी पाहिलं असेल आणि मी जर लोकांना सांगितलं नाही तर मी अपराध करतोय असं मला वाटतं. म्हणून त्याच त्याच विषयावर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जर आपण पाहून लिहिलं तर लोकांना अनुभव समृद्धीचा फायदा देता येतो. खरंच आहे. नाही खरंच आहे की अनेक इतिहासतज्ञ त्या त्या ठिकाणी त्या त्या कालावधीमध्ये गडांना भेट देत असतील, किल्ल्यांना भेट देत असतील, पण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि प्रत्येकाचा अभ्यासाचं क्षेत्र वेगळं असतं. सर वनस्पती शास्त्रज्ञ पण आहेत, सर पॅलिओ सायन्सचे अभ्यासक आहेत, सर गड किल्ल्यांचे अभ्यासक आहेत, सरांना मूर्तींबद्दलचा अभ्यास आहे, आणि त्यामुळे ह्या सगळ्याचा अंतर्भाव त्यांच्या प्रत्येक पुस्तकात आलेला आहे. म्हणूनच त्यांचं पुस्तक त्यांची प्रत्येक पुस्तकं ही वैशिष्ट्यपूर्ण झालेली आहेत. सर मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही अनेक गड किल्ले पाहिलेत, महाराष्ट्रातले पाहिले असतील, महाराष्ट्राच्या बाहेरचे पाहिले असतील. मी सुद्धा आता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाते, तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांची एवढी पडझड का झालेली आहे? कारण बाकीच्या ठिकाणचे आपण पाहतो, राजेराजवाड्यांचे महाल पाहतो, आणखीन काही गोष्टी पाहतो, तर त्या इतक्या सुव्यवस्थित अवस्थेतल्या असतात. मग महाराष्ट्रात असं का
आहे की इथले गड किल्ले अशा पडझड झालेल्या अवस्थेत आहे. महाराष्ट्रातले किल्ले असे पडलेल्या अवस्थेत आहे हीच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बर, कारण एखादा माणूस जर लढाया करणारा असेल तर त्याच्या अंगावर जखमा मिळतील. जो माणूस घरातच बसून आहे त्याच्या अंगावर कसलीच जखम मिळणार नाही. तस महाराष्ट्रातले किल्ले हे लढाऊ किल्ले आहेत, फायटिंग फोर्ट्स आहेत. त्यामुळे तिथे तोफगोळा आपटला तर काहीतरी पडझड होणारच. उत्तरेमधले संगमरवरी असतील, लाल दगडातले किल्ले असतील, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक किल्ले आहेत. आज देखील तिथे 3 स्टार 5 स्टार 7 स्टार हॉटेल्स आहेत त्याच्यामध्ये, पण ते किल्ले नाहीच आहेत. अच्छा, ते फॉर्टिफाईड पॅलेसेस आहेत. बर, जिथे राजवाडा आहे म्हणजे ऐश्वर उपभोग घेण्याची जी जागा आहे त्याला बंदिस्तीकरण करण्यासाठी तटबंदी आहे. तिथे लढाया कधी झाल्याच नाही. तिथल्या सत्ताधीशांनी आपली अब्रू दिल्लीच्या जो कोण सत्ताधीश असेल त्याला विकून ही सगळी बांधकामं केली आणि ती टिकवली. लढाया झाल्याच नाहीत तिथे. आपल्या किल्ल्यावर एखाद्या ठिकाणचा बुरुज पडला आहे म्हणजे इथे लढाई झाली होती. आमच्या बापजाने तिथे पराक्रम केलेला होता. हा एक भाग. खूप छान. दुसरा भाग असा की शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातला सर्वात तरुण एक मंत्री अमात्य होते ते, रामचंद्र पंत अमात्य. राजारामाच्या काळात त्याला हुकुमतपणा असा किताब दिला होता. हुकुमतपणा याचा अर्थ ज्याचे हुकुम राजानी पण मानले पाहिजेत अशी ती पोस्ट होती. त्या रामचंद्र पंत अमात्यांनी आज्ञापत्र नावाचं एक पुस्तक लिहिलं. शिवाजी महाराजांचा दुसरा मुलगा राजाराम, राजारामाला 2 मुलगे, थोरल्याचं नाव शिवाजी, ताराबाईंचा मुलगा, धाकटा संभाजी, तो राजेशबाईंचा मुलगा, राजारामाचे 2 मुलगे. या छत्रपती संभाजी राजांनी म्हणजे कोल्हापूरकर पहिला छत्रपती संभाजी, त्यांनी त्या अमात्यांना असं सांगितलं की थोरले स्वामींनी राज्य कैसे केले ते आम्हा सांगावे. बर, म्हणून त्यांनी ते आज्ञापत्र लिहून काढलं. म्हणजे शिवराज नीती ज्याला आपण म्हणतो ती शिवाजी राजांची धोरणं काय होती, परराष्ट्र संबंधात काय होती, आरमारा संबंधात काय होती, किल्ल्यांच्या संदर्भात काय होती, सामाजिक आर्थिक धार्मिक बाबतीत काय होती, ही सांगणारी शिवराज नीती म्हणजे शिवाजी महाराजांच्या त्या मंत्र्यांनी लिहिलेलं पुस्तक रामचंद्र पंत अमात्यांचं आज्ञापत्र. त्या आज्ञापत्रामध्ये त्यांनी असं दुर्ग प्रकरणामध्ये म्हटलेलं आहे, गडास थोर राजमंदिरा व्यतिरिक्त थोर इमारत असो न द्यावी. ज्या किल्ल्यावर राजा राहणार आहे तिथेच भक्कम इमारत बांधावी, इतरत्र बांधू नयेत. का हा प्रश्न येतोच. तर वेळ पैसा श्रम हे खर्च करून आपण एखादी इमारत बांधली, आज किल्ला आपल्याकडे आहे, उद्या तो आपल्याकडे असणार आहे का? मग एवढा वेळ पैसा श्रम वाया घालवायचे का? हा एक भाग. आणि शिवाजी महाराजांचं राज्य हे आर्थिकदृष्ट्या खूप सधन नव्हतं. अच्छा, त्यामुळे किती पैसे खर्च करायचे कुठल्याही गोष्टीवर. तिसरी गोष्ट, त्यावेळेला ज्या तोफा होत्या, आपण पन्हाळगडच्या वेढ्याच्या म्हणजे 65 सालच्या त्या युद्धाच्या वेळेचं माहिती आपल्याला की त्या ब्रिटिशांनी खालनं तोफा डागून पन्हाळ्यावर हल्ला करायचा प्रयत्न केलेला होता त्या सिद्धी जोहरच्या सैन्यातनं. म्हणजे गडा खालून मारलेला तोफगोळा गडावर जाऊ शकतो. आता त्या तोफगोळ्या कुठे मारायचा, त्याला एक टार्गेट लागतं, त्याला एक उद्दिष्ट लागतं, त्याला एक काहीतरी जागा लागते. तर जर ती भक्कम आणि उंच इमारत असेल तर ती तटावरच्या खालीनं म्हणजे खाली उभं राहून सुद्धा तटाच्या पलीकडची दिसेल, म्हणजे आपोआप टार्गेट ती होईल. मग आपण ते शत्रूला ही संधी द्यायची का? बरोबर, तर नाही द्यायची. म्हणजे वेळ पैसा श्रम वाया घालवायचे नाही. दुसरी गोष्ट, त्या गोष्टीसाठी जे काही आपण श्रम घेतले तर तेच मुळी त्या किल्ल्याचं अडचण ठरू शकते, कारण त्याच्यावर टार्गेटिंग होणार त्या तोफांचं, म्हणून नको. आणि एवढा पैसा नव्हता शिवाजी महाराजांकडे. नंतरच्याही काळामध्ये म्हणजे इव्हन पेशव्यांच्या काळामध्ये सुद्धा सधन आहेत असं झालं नाही. पेशव्यांच्या सगळ्या मोहिमा या कर्ज काढूनच झालेल्या आहेत. कर्ज काढायचं मोहीम झाली की त्यांचे पैसे परत करायचे. त्यामुळे पैशाची कमतरता हाही त्यातला भाग आहे. आणि एक मी खटकणारं विधान करणार आहे, या सगळ्या किल्ल्यांची व्यवस्था सर्व संबंधितांनी
वारा वादळ ऊन पाऊस आणि पुरातत्व खात्याकडे सोपवलेली असल्यामुळे यांची विधुळवाट आणखी अशीच चालू राहणार आहे. म्हणजे नीट आता त्याची देखभाल होत नाही. आपल्या ऐतिहासिक वास्तूंविषयी आपणच जर का आदर ठेवला नाही, म्हणजे अगदी राज्यकर्त्यांपासून ते सर्वसामान्य माणसांपर्यंत निधीची उपलब्धता असेल किंवा अनेक गोष्टी जर का आपण तिथे नीट आदरपूर्वक त्यांचा सांभाळ केला नाही तर ते होत राहणार आहे. आणि याच्या उलट आपण ठिकठिकाणी जातो तेव्हा आता समजा टिपू सुलतानचं तुम्ही मागे कुठल्या तरी याच्यात उल्लेख केला होता की ते मोठं उद्यान आहे, किंवा दिल्लीमध्ये लोधी गार्डन मोठ्या प्रमाणात, असं काय सांगू शकाल? म्हणजे तिथे मात्र मोठ्या मोठ्या प्रमाणात तिथे उद्यानं केली, पर्यटक येतात. आपले महाराष्ट्राचे जे शासनकर्ते आजवर झाले, मग त्यात राजकीय मंडळी पण आहेत आणि नोकरशाहीतली मंडळी पण आहेत, सगळी मंडळी आहेत, त्यांना कधीही वाटलं नाही की हे उत्तम असायला पाहिजे. मी ज्या ज्या रायगडावर जातो त्यावेळेला मी तिथे जी शिवाजी महाराजांची समाधी बघतो, त्यावेळे हे एका शककर्त्याचं युगपुरुषाचं स्मारक आहे असं भासत पण नाही. तिथे गेलेल्या लोकांनी केलेला कचरा, ते एकंदरच त्याच्या आजूबाजूला कुठेही हिरवाई नाही. मग अशी टिपू सुलतानाचा तुम्ही उल्लेख केला, काही एकर क्षेत्रफळामध्ये तिथे लॉन्स आहेत, त्याच्या कुंपणाला गुलाबाचे ताटवे आहेत. टिपू सुलतानचं भारतीय इतिहासातलं सहभाग किंवा कॉन्ट्रीब्युशन आणि शिवाजी महाराजांचा याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. उलट त्यांनी कित्येक गोष्टी, हा, तर आम्हाला तिथे गेल्यानंतर असं का नाही वाट, म्हणजे नोकरशहा आणि राज्यकर्त्यांना सुद्धा, की हे सुंदर ठिकाण झालं पाहिजे. अशक्य काही नसतं, तुम्हाला मनातनं त्या जाणवावं लागतं की नाही, इथे मला हिरवळीचे पट्ट लॉन्स असली पाहिजेत. आणि ते जर आग्रह त्यांनी धरला तर ते होऊ शकतं. हे कशावरनं मी म्हणतो, December 1961 मध्ये गोवा भारतात विलीन झाला, म्हणजे गोवा आपल्या ताब्यात आला, भारतामध्ये आला तो. त्यावेळेला पोर्तुगीजांनी तिथल्या आर्किओलॉजिकल मॉन्युमेंट्सकडे लक्ष असं दिलेलं नव्हतं, पण नंतर तिथली जी मंडळी होती त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडनं आणून त्या सगळ्या वास्तू ज्या पडापड झाली होती ती नीट सुधारली, त्याच्या आजूबाजूला उत्तम भागा तयार केल्या. हे त्यांना जमू शकलं कारण त्यांना वाटलं हे आमचं आहे. खरं आमच्या राज्यकर्त्यांना नोकरशहा वाटत नाही, म्हणून हे असं दळभद्र स्वरूप आपल्याला बघायला मिळतो. हा, खेदाचा भाग आहे, खेदाचा भाग आहे खरंच. आणि सर, तुम्ही नेहमी रायगडाबद्दल बोलता, रायगड हा एक राजधानीचा किल्ला होता, किंवा राज्याभिषेकही शिवरायांचा तिथे झाला, त्यांचं देहावसानही तिथे झालं, आणि हा एक महत्वाचा किल्ला आहे. मग तो तुमचा सगळ्यात आवडता किल्ला आहे का दुसरा कुठला आवडता किल्ला, आणि कोणता किल्ला आवडता आणि का? कसं आहे की एखाद्या कुटुंबामध्ये चार पाच मुलं असतील आणि त्या आईला किंवा वडिलांना विचारलं तर तुमचं आवडतं मूल कुठलं, तर फार अवघड प्रश्न असतो. किंवा माझ्यासारखा एखादा खादाड माणूस त्याला विचारलं तुला आवडता पदार्थ कुठला, तर फोडणीचा भात, फोडणीची पोळी का काय आवडलं नसतं सांगणं. पण तरी सुद्धा मला हरिश्चंद्रगड खूप आवडतो. बर, आणि का हा प्रश्न आहेच तुमच्या दिशेमध्ये, तर एखादी गोष्ट का आवडते याला खरं कारण नसतं, पण मला हरिश्चंद्रगड का आवडतो हे याच्यासाठी य कारण आहेत. बर, त्याच्यामध्ये डेक्कन कॉलेजमधल्याच काही लोकांनी, ज्यावेळी ते डॉक्टर अशोक मराठे ते तिथे गेले होते, त्यावेळेला तिथे गोष्ट 30-35 वर्षापूर्वीची असेल, त्यांना तिथे आदिमानवाच्या वास्तव्याचे पुरावे सापडले, म्हणजे मायक्रोलिथ्स, लघु अश्महत्यारं सापडली. म्हणजे पुरातत्व खात्यामध्ये, पुरातत्व विषयामध्ये जर कोणाला रस असेल तर त्याला तिथे स्कोप आहे. मी काही इंग्लिश शब्द वापरतोय कारण त्याला वाव आहे म्हटलं तर मी ते पटकन लोकांना कळत नाही, म्हणजे तर मी स्कोप आहे. ज्यावेळेला ज्ञानेश्वरांनी आणि त्या चारी भावंडांनी समाध्या घेतल्या, त्यानंतर हे सगळं संत मंडळ सैरभैर झालं. नामदेव उत्तरेमध्ये पार पंजाबमध्ये गेले, तसे त्यांचेच एक सहकारी योगीराज चांदेव हे हरिश्चंद्रगडला जाऊन राहिले. कशावरनं? त्यांनी तत्वसार नावाची एक पोथी लिहिली, तिथे बसून पोथी लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये 29-35 हे जे श्लोक आहेत
त्याच्यामध्ये हरिश्चंद्र नाम पर्वतू तेथ सुरगण सिद्धी विख्यातू मंगळ गंगा सरिता सर्व तीर्थ पुरविद्या असत असं ते पाच श्लोक माझे पाठ आहेत मी वेळ घालवायचा नाही म्हणून मी सांगत नाही आता तर तिथे त्यांनी बसून ही तत्वसार पोथी लिहिली म्हणजे यादव काळामध्ये ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये यादव यादवांचा काळ म्हणजे ज्ञानेश्वरांचा काळ ज्ञानेश्वरांचा म्हणजे यादवांचा काळ देवगिरीचा यादव तर हा एक आहे त्या काळात देखील शांततेसाठी मंडळी तिथे येऊन राहत होती अवघे सारावे गाबाळ चुकवून या कोल्हाळ एकाएकी एकांत तो तिथे त्यांना त्यावेळेला मिळत होता म्हणून म्हणजे मध्ययुगातल्या इतिहासामध्ये ज्याला रस आहे त्यालाही तिथे वाव आहे स्कोप आहे माझ्यासारखा एखादा निसर्गप्रेमी वनस्पती प्रेमी गेला तर गेली 250 वर्ष हरिश्चंद्रगड तिथला निसर्ग ढवळला गेलेला नाहीये त्यामुळे तिथे इतरत्र दिसत नाहीत अशा वनस्पती स्वर्षीय डिकसाटा नावाचं एक आहे झाड ते कळसुबाईला मी पाहिलंय नंतर हरिश्चंद्रगडला पाहिलं म्हणजे खूप दुर्मिळ झाडं तुम्हाला तिथे बघायला मिळणं हे शक्य आहे आता झाडं आहेत म्हणजे पक्षी आले फुलपाखरं आली किडे मकोडे आले अनेक अनेक गोष्टी आल्या तिथे मी थोडा एकदम पुढे आलो मी परत मागे जातो 9व्या शतकामध्ये एक झंज नावाचा राजा होता त्याचं नाशिक म्हणजे त्र्यंबकेश्वर ते भीमाशंकर असं सह्याद्रीला धरून त्याचं राज्य होतं या दरम्यान म्हणजे तिथे जशी गोदावरी उगम पावते भीमाशंकरला भीमा उगम पावते तसं या मधल्या टप्प्यामध्ये 10 नद्या वेगवेगळ्या उगम पावतात दारणा आहे मीना आहे पुष्पावती आहे कुकडी आहे बाम आहे अनेक नद्या आहेत या प्रत्येक नदीच्या उगमाच्या आसपास या झंज राजाने एक एक शिवालय बांधलेलं आहे बर मेपूरचा कुकडेश्वर आहे तसं हरिश्चंद्रगडचा मंगळगंगा किंवा मुळशी नदी मुळा नदी त्या नदीच्या उगमाशी हे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर त्यांनी बांधलेलं आहे तर 9व्या शतकामध्ये जिथे मंदिरं बांधली गेली म्हणजे प्राचीन काळात ज्या म्हणजे मंदिरांमध्ये ज्याला रस आहे खूप वेगळ्या तऱ्हेची ही मंदिरं आहेत त्यातलं एक हरिश्चंद्रगडावरचं हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे त्याच्याही आधी 200-300 वर्ष म्हणजे कदाचित 5व-6व शतक त्यावेळेला तिथे लेणी खोदली गेलेली आहेत तारामती शिखराच्या पोटामध्ये लेणी आहे तिथे गणेश लेणी आहे इतरत्र बघायला मिळत नाही असा दिगंबर बालगणेश म्हणजे अंगावर त्याच्या वस्त्र नाही आहेत पण तो बालगणेश आहे तो बालगणेश आपल्याला जाणवतो तर मूर्ती लेणी याही दृष्टीने तिथे स्कोप आहे एखादा माणसाला साहस प्रचंड आवडतात तर हरिश्चंद्रगडला जाणारी बहुतेक माणसं एक तर टोलारखिंडीतून त्या केरेश्वरकडनं टोलारखिंडीतून गडावर येतात किंवा पलीकडे म्हणजे नगर जिल्ह्यातनं पाचणी गावाकडनं तिथनं एक वाट वर येते ती वाट जास्त सोपी आहे कमी वेळ पण लागतो गुरढोरं पण तिथनं वर येऊ शकतात तितकी सोपी वाट आहे तर हरिश्चंद्रगडच्या बाकीच्या वाटा खूप अवघड आहेत तर तिथे पाचणी नावाच्या गावातनं येणारी जी वाट आहे त्या वाटेवर ज्या वेळेला आपण येतो त्यावेळेला तिथला जो निसर्ग आहे तो खूप अप्रतिम आपल्याला बघायला मिळतो अशा 6-7 वाटा हरिश्चंद्रगडला येणाऱ्या आहेत ही या 2 वाटा मी आत्ता सांगितल्या तशी खिरेश्वरवरूनच आणखी एक वाट वर जाते त्याला जुन्नर दरवाज्याची वाट किंवा राजगृहाची राजघरची वाट असं त्याला म्हणतात तिथे एक नेडा आहे हरिश्चंद्रगडच्या डोंगराला एक आरपार भोग पडलाय ते त्या नेडं म्हणतात त्याला तिकडनं ती वाट वर येते त्यानंतर मग आपण जर उत्तरेच्या बाजूला बघितलं तर कोहणं कोथळं लव्हाळं अशी ती छोटी छोटी गावं आहेत तिथनं गणेशधारेची वाट राज दरवाजाची वाट म्हणजे चक्क दरवाजा आहे बुरुज आहे तटबंदी आहे हे सगळं तिथे बघायला मिळतं मी मागे एकाला ते फोटो दाखवले तो म्हटलं कुठले फोटो आहेत मी म्हटलं हरिश्चंद्रगड तू खोटं बोलतोस म्हटलंय ते असं काही नाहीच आहे जात नाहीत ना तिकडे लोक त्याच्या पलीकडे वेताळ सोडलीची वाट आहे म्हणजे ट्रेकर्सना सुद्धा वेगवेगळ्या वाट्यांनी वेताळ सोंडेची वाट असं त्याला नाव आहे तिथलं त्या का नाव आहे माहित नाही वेताळाचं देऊळ नाही आहे तिथे पण एक शेंदूर लावलेलं दगड आहे कदाचित त्याला वेताळ समजत असतील तर म्हणून त्याला वेताळ सोंडेची अशी एक रिज आहे त्या रिजवरनं ती वाट वर येते म्हणून वेताळ सोंडेची वाट अशा अनेक वाटा आहेत म्हणजे ट्रेकर्सना सुद्धा त्याला साथ घालता येते हरिश्चंद्रगडाला हा एक भाग आहे त्यानंतर ज्यांना साहस करायचे आहेत भलतीच साहस नाही साहस करायचे तर हरिश्चंद्रगडचा कोकण कडा हा एक जगातला अफलातून प्रकरण आहे तो असा अर्धवर्तुळाकृती आहे 2.5 किलोमीटर त्याचा माथा आहे आणि हे हात जसा केलाय तसा त्याचं पोट खपाटीला गेलेलं आहे
म्हणजे जेव्हा आपण इथे उभे राहतो तेव्हा पुढचं पाऊल फक्त 1600-1800 फूट खाली असतं. बापरे. तर त्यामुळे इतका रौद्र भीषण कडा मी तरी कुठे पाहिलेला नाही. म्हणजे मी हिमालयात हिंडलो, सातपुड्यात हिंडलो, अनेक अरवलीमध्ये हिंडलो, पूर्व घाटात हिंडलो, सगळीकडे हिंडलो, पण असा अफलातून. आणि याला कोकण कडा म्हणतात, कडा पश्चिमेकडे आहे. तर संध्याकाळी जर तिथे गेलं तर सबंध आहे तो उजळून निघालेला असतो. तर त्या खालनं वर चढणं किंवा किंवा रॅपलिंग करून खाली जाणं, दोराच्या सहाय्याने खाली जाणं, ही साहस ज्यांना करायचे. किंवा हल्ली ते विंग सूट निघालेत, त्यांनी तुम्ही हवेत पक्षासारख्या भरायला घेऊ शकता. तर कोकण कड्यावरनं जर आपण अशी ती विंग सूटनी भरारी घेतली तर खाली 2000 फूट काही नाही आहे. केवढं गंमत असते ना. आपण त्या कड्यावर उभं राहून सुद्धा तसंच बघत असतो. तर असं अनेक अंगांनी हरिश्चंद्रगडावर प्रेम करता यावं. हरिश्चंद्रगडावर सापडलेलं एक सातवाहन काळातलं नाणं आहे माझ्याकडे, नंतर दाखवतो मी, नंतर दाखवतो. तर ते ब्राह्मी लिपी थोडीशी वाचता येत असल्यामुळे त्यात स्वतः वहन असं वाचता येतं. तुम्हाला सगळ्या लिपा येतात? मराठी जेमती येते, मोडी येते, मोडी थोडीशी येते, ब्राह्मी मी हे पण काय सराव नसेल तर त्याचा उपयोग नाही. तर त्या सातवाहन काळातलं नाणं मला सापडलं. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय 70 च्या आधीची गोष्ट आहे. तिथे गोपालनाथ पीर प्यारेनाथ नावाचा एक संन्यासी येऊन राहिला होता. त्याला तिथे लोक महाशिवरात्रीला श्रावणी सोमवारी तिथे गर्दी करतात, कारण शंकराचं स्थान आहे. तर त्यांनी तिथे एक मोठं टाकं आहे किंवा सप्तीर्थ मगाशी मी ते चांगदेवांच्या तत्वसारमध्ये सांगितले. त्याच्या उत्तरेकडच्या कोनाड्यात 14 मूर्ती आहेत विष्णूच्या. आता तिथे नाही आहे, पाय फुटले त्याला. तर तिथे सप्तीर्थ चोरीला गेल्या काय? नाही नाही येत तिथे आता. तर त्या गोपालनाथांनी तो सगळा गाळ काढायचं ठरवलं. एकटाच माणूस बादलीन गमेलेनी काय त्याला जमेल तसं पाणी वाळण काढून टाकलं, मग चिखल काढायला लागला. त्याला सिमेंटचं 1.5 पोत भरेल एवढी चांदीची नाणी तिथे त्याला मिळाली. बर. हा म्हणजे न्यूमॅस्मॅटिक्स नाणी संग्रह याच्यात ज्यांना रस आहे त्यांनाही तिथे स्कोप आहे. तिथे आता माझं मला वनस्पती शास्त्रातला एक भाग खूप आवडतो तो म्हणजे रानभाजा. तर तिथे चिचारड नावाचं एक सोलॅनम व्हरायटी आहे ती, तर त्याची भाजी मिळते. म्हणजे रानभाज्यांमध्ये ज्याला रस आहे त्यालाही तिथे स्कोप आहे. कशाला स्कोप नाही असं काही नाहीच आहे हरिश्चंद्रगड. आम्ही जेव्हा ट्रीपला जायचो सरांबरोबर, आम्ही विद्यार्थी होतो सरांचे, ते आम्हाला नेहमी सांगायचं याची भजी छान लागते, हे खाल्लं तर दात पडतात, किंवा हे खाल्लं तर त्याच्यातून अंगाला चोडलं तर त्याचे डास नाही, असं बऱ्याच गोष्टी काय काय सर तुम्ही सांगायचं त्यावेळेला. आणि ते सगळ्या खऱ्या आहेत. ऑफकोर्स. एवढं सगळं जर फिरलायत सर तुम्ही, सर तुम्ही गोनी दांडेकर असतील किंवा आपले बाबासाहेब पुरंदरे किंवा निनादजी बेडेकर यांच्या समवेत कधी गिरीभ्रमण केलं आहे का? आणि केलं असेल तर काही छान आठवणी असतील. मी एक प्रचंड विक्षिप्त माणूस आहे. ओके. एकच आहे. तर मी कटाक्षणी बाबासाहेब आणि आप्पासाहेब यांच्याबरोबर कधीही कुठल्याही किल्ल्यावर गेलो नाही. कटाक्षणी कटाक्षणी गेलो नाही. पण का सांगतो, ते किल्ल्यावर आहेत आणि मी पण तिथे आलोय किंवा मी आधी आलोय नंतर ते आले, असं अनेक वेळेला अनेक किल्ल्यांवर झालं. माझी ती श्रद्धास्थानं आहेत. पण मला त्यांच्याबरोबर कधी जावं असं वाटलं नाही. याचं कारण मी माझ्या डोळ्यांनी किल्ले बघणार आहे. मी माझ्या जे काय वर छोटेसे मेंदू असेल त्यांनी तो समजावून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. मी जर एखाद्या जाणत्याबरोबर गेलो तर त्याची सगळी मतं मला पटत नसली तरी ऐकावी लागतील. आणि जी माझी श्रद्धास्थानं आहेत त्यांना मी लोकांसमोर आडवं जाणं, तिरकं त्यांना प्रश्न विचारणं हे मला रुचणारं नाही. ते मी नंतर त्यांच्या घरी जाऊन सुद्धा विचारू शकत होतो. तर त्यांच्याबरोबर गेलं की शब्द जरा मी चुकीचा वापरतोय, त्या कळपात घुसावं लागतं. ते मला करायचं नव्हतं. मी त्यांच्याशी जाऊन गप्पा मारल्या आहेत, शंका विचारल्या आहेत, त्यांची पुस्तकं वाचली आहेत. मला कधी जायचं असेल तर या किल्ल्यावर काय आहे, कसं जायचं, काय जे मी विचारलं,
तर म्हणून त्यांच्याबरोबर मी कधी गेलो नाही. निनादची गोष्ट वेगळी होती. ते 40-45 वर्ष आम्ही मित्र होतो. आम्ही जेव्हा दोघं एकमेकांशी बोलायचो तेव्हा अरेतुरेत बोलायचो, पण बाहेर आल्यानंतर अहो निनादराव तो मला सर म्हणायचा असं. ते आमची मैत्री खूप चांगली होती. खूप किल्ले आम्ही बरोबर हिंडलो, पण त्यावेळेला ते निनादराव बेडेकर नव्हते, तो निनाद बेडेकर होता. त्यामुळे मला असं खूप वेगळं वाटायचं नाही. म्हणजे मला तर आठवतंय दिवाळीची सुट्टी म्हणजे आमची मेजवानी, मी आणि निनाद दोघं किंवा आणखी एखाद दोन माणसं बरोबर असायची, पाठीवर सॅग अडकवायची, रायगडला जायचं. त्याला काही MTDC नव्हतं किंवा काही अशी राहायची व्यवस्था काही नव्हत्या. ते देशमुखांचं एक हॉटेल होतं, तिथे उंदीर जास्त होते, त्यामुळे मी तिथे आम्ही फार थांबायचो नाही. पण आम्ही त्या मनोऱ्यात जाऊन झोपायचो. मनोऱ्यात? हा, तिथे तिथे मनोऱ्यात ना गंगासागराच्या काठावर, तिथे जाऊन झोपायचो. सकाळी आवरून ती सॅक त्या देशमुखांकडे नेऊन टाकायची, किल्ल्यावर भटकायचं. कारण दिवाळीची सुट्टी हे पुरुषांना शक्य आहे सर, बायकांना. निनाद बरोबर हिंडताना नाही, पण इतर वेळेला उषा पागे, उषा साठे, तर ती तिचे यजमान मी, आमचा एक 8-10 जणांचा ग्रुप होता. तर आम्ही असे हिंडायला जायचो. पण ती मुलगी आहे म्हणजे महिला आहे म्हणून तिला वेगळी ट्रीटमेंट आम्ही कधी दिली नाही. किंवा अहिल्यादेवी शाळेमध्ये एक मेहता नावाच्या मॅडम होत्या, ती पण आमच्या बरोबरच हिंडणारी, त्यामुळे आम्ही जायचो बरोबर. किंवा त्या एकट्या सुद्धा जायच्या, जे महाराष्ट्रात शक्य आहे. महाराष्ट्रात जी महिलांना सुरक्षितता आहे ती अन्यत्र आहे की नाही मला माहीत नाही, पण ट्रेकिंगला एकट्या एकट्या मुली, मुलींचे गट किंवा आम्ही आणि त्या आम्ही जायचो. मी आता मी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला 78 साली गेलो होतो, तेव्हा आम्ही 10 जण होतो, त्या 3 मुली होत्या. आम्ही समवयस्क होतो, पण आमच्या मनातही काही आलं नाही, त्यांच्याही मनात काही आलं नाही. त्यामुळे हे स्वातंत्र्य किंवा हा एवढा मोकळेपणा आपल्याकडच्या महिलांना मुलींना आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच महाराष्ट्रातनं जेवढे गिर्यारोहक तयार होतात, पुण्यामध्ये 11 पेक्षा जास्त एव्हरेस्टर्स आहेत, त्यात 2 महिला आहेत. तर हे पुण्यात होऊ शकतं, महाराष्ट्रात होऊ शकतं, अन्यत्र नाही. त्यामुळे मुलांना जसं जमतं तसं मुलींना अशक्य नसतं. आता काही काळजीही घ्यावीच लागेल, ते त्यांना स्वसंरक्षणाचं थोडंसं प्रशिक्षण घ्यायला पाहिजे, त्यांनी त्या योग्य तजवीजा करायला पाहिजेत. वेळ येणारच नाही, पण आली तरी त्याला तोंड देता आलं पाहिजे अशी ती तयारी करावी लागेल. हां, तर ते मग सांगा होतो त्या मनोऱ्यात झोपायचं आणि मग रायगड आडवा तिडवा हिंडून पाहिजे. ज्या भागात दशकानुदशकात कोणी गेलेलं नसेल अशा त्या सगळ्या लवणांमधनं, तिथे असलेल्या त्या छोट्या छोट्या गुहांमधनं आम्ही आणि निनाद गेलोय. पण त्यावेळेला ते निनाद राव बेडेकर नव्हते, ते शिवव्याख्याते नव्हते, आणि मीही दुर्गत आजही नाहीये, दुर्गत तज्ज्ञ नव्हतो. आम्ही मैत्री मैत्री म्हणून जात होतो. त्यामुळे निनाद बेडेकरांबरोबर मला तर आठवत आहे, माझे आणखी एक मित्र तुकाराम जाधव हो। तेही शिवप्रेमी, 2 वेळेला असं आलं, ते परस्पर मुंबईवर आले होते, आम्हाला एकमेकांना माहीत पण नव्हतं आम्ही रायगडवर भेटणार आहोत. तर तुम्ही जाधवांना, तुकारामला आणि निनादला कबीराज भूषण हे एक आकर्षण. तर मला 2-3 रात्री नक्कीच आठवत आहेत की शिवाजी महाराजांच्या समाधीच्या इथे आम्ही बसलोय तिघ जण. आम्ही म्हणजे हे आदरार्थी बहुवचन नाही, आम्ही जास्त होतो म्हणून आम्ही अनेक वचन. तर निनादराव कविराज भूषणाचा एक छंद म्हणतायत, तुकाराम जाधव त्याचा मराठी भाषांतर सांगतायत, आणि मी नुसतं ऐकतोय अशा कितीतरी रात्री मला आठवत आहे. पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये आम्ही ती छान भटकंती करायचो. तर हे निनादराव बेडेकरांबरोबर माझे खूप अनुभव आहेत. सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग, फत्तेगड, गोवा किल्ला, गोवा म्हणजे गोमंतकाशी काही संबंध नाही, कारण दापोलीच्या इथला किल्ला आहे, तिथे आम्ही गेलोय. काय अनेक किल्ल्यांवर अनेक वेळा गेलोय. तर पण ते मैत्री स्वरूपात होत. निनादराव नंतर आयडॉल सारखे होते मला, पण त्यावेळेस ते आयडॉल नव्हते माझे, पण आम्ही हिंडलो, खूप हिंडलो. नेहमी प्रश्न पडतो सर की ह्या सगळ्याची तुम्हाला आवड कशी निर्माण झाली. हल्लीची पिढी जी आहे ना, ती आम्ही कधी कधी असे इन्स्पिरेशन घेतो की कोणाचं तरी व्याख्यान ऐकतो किंवा युट्यूबवर सुद्धा हल्ली खूप अवेलेबल आहेत
आता सुद्धा नवीन नवीन इतिहासाचे अभ्यासक तयार होत आहेत, ते त्यांचं काही मांडतायत आणि त्याच्यातून काही जणांना आवड निर्माण होते, इन्स्पिरेशन मिळते. तुम्हाला लहानपणी याची आवड कशी निर्माण झाली किंवा काय प्रेरणा असू शकते? कारण तुम्ही तर बॉटनीचे वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक आहात, आम्हाला तुम्ही शिकवलेलं आहे, तर आमच्या सगळ्या आमच्या बॅचकडनं किंवा आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांकडनं हा प्रश्न आहे की तुम्ही इकडे कसे वळलात किंवा काय निमित्त झालं की तुम्हाला याची आवड निर्माण झाली? माझं जेव्हा 50वं पुस्तक प्रकाशित झालं, बालगंधर्व रंगमंदिरात त्याचा कार्यक्रम झाला, त्या रंग नव्हते उधळले पण शारदा आलेली होती, ते साहित्य शारदा आलेली होती. बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते ते माझं पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्या माझे दुसरे गुरु डॉक्टर गोबम देगलूरकर होते तिथे. माझं पहिलं पुस्तक ज्यांनी प्रकाशित केलं ते बापूसाहेब जोशी तिथे होते. निनाद आम्ही बरेच जण तिथे, म्हणजे बाकीचे दिग्गज मी एक होतो तिथे. त्यावेळा नंतर माझी प्रगट मुलाखत झाली. त्या निनादनी मला हा प्रश्न विचारला होता की हे असं कसं काय, तर त्यावेळा मी त्यावेळा जे सुचलं ते उत्तर दिलं ते आत्ता मी परत देतोय की बॉटनी माझ्या डोक्यात होती आणि इतिहास माझ्या रक्तामध्ये आहे. ते झालं असं. पण गंमत अशी की माझ्या आईचे वडील म्हणजे आजोबा, मी त्यांना पाहिले नाही कारण माझी आई लहान असतानाच ते वारले होते. तर ते मुरबाड दसई त्या भागामध्ये काय म्हणायचं म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये शिक्षक होते किंवा मुख्याध्यापक होते. तर माझी आई परकरी पोर असताना त्यांनी एक बैलगाडी ठरवली, तिथून ते नाणेघाटाच्या पायथ्याशी आले. जुन्नरवरनं एक बैलगाडी बोलवली होती, ती त्या घाटघरच्या आसपास कुठेतरी येऊन थांबणार होती आणि ही सगळी मंडळी तो नाणेघाट चढून वर येणार होती, मग त्या बैलगाडीतनं जुन्नरला जाणार होती. तर त्यावेळेला खूप उशीर झाला यांना वर यायला, तर मग तिथे बैलगाडी आलेली होती, त्याला कंदील लावलेला होता उजेडासाठी. मग या लोकांनी तिथे स्वयंपाक केला, म्हणजे माझी आजी आणि आजोबा यांनी कदाचित स्वयंपाक केला असेल आणि सगळ्यांनी जेवण केली. त्यांनी आई हात धुवायला तिथनं एक तांब्या घेऊन जरा बाजूला गेली, तर तिने सांगितलं लवकर या इकडे मोठं मांजर आहे. बर. मग आजोबा गेले तो कंदील घेऊन, तर कंदिलाच्या उजेडात काय दिसलं असेल त्याला कोणा ठेव. ते म्हणाले अगं घाबरू नको, मांजर नाहीये वाघ आहे तो. म्हणजे आपल्या कुटुंबाला घेऊन असा ट्रेक करणं हे माझ्या त्या मातुला आजोबांना आवडत असलं पाहिजे. तसं माझी आजी म्हणजे वडिलांची आई त्यावेळेला घरातल्या वृद्ध माणसांशी अशा गप्पा मारायची पद्धत नव्हती. तर ती एकदा काय तिला वाटलं कोण असतो आम्ही बसलो होतो, तिने मला सांगितलं म्हणजे आम्ही बाकीचे नातवंडले पण होतो की अरे तुझी पणजी बर्फाच्या डोंगरात जाऊन आली होती. बर. त्यावेळेला ती कुठे गेली होती, कधी गेली होती, कोण कोण गेली होती, कशाला गेली काही विचारलं, म्हणजे ते विचारायची पद्धत नव्हती त्यावेळेला. बर्फाच्या डोंगरात गेली होती आणि गेली 4-6 महिन्यांनी परत आली. म्हणजे ती बहुतेक चारधाम यात्रेला गेली असली पाहिजे. ज्यावेळेला मी ती चारधाम यात्रा मी सौ आणि माझी दोन्ही मुलं आम्ही चौघांनी मिळून ती त्या परिसरात भटकन ती गेली, त्यावेळेला मला माझ्या पणजीची आठवण आली. मी पणजीला पाहिलेलं पण नाही, पण त्या वसुधारा धबधब्याच्या इथे तिने जे वर्णन आजीने मला सांगितलं की पणजी असं सांगायची ते मला आठवलं आणि या सगळ्या ठिकाणीच तिची आठवण आली. न बघितलेल्या पणजीची मला आठवण आली. म्हणजे माझ्या मातुलं घरातून आणि पैतृक घरातून दोन्ही एक एक जीन तो माझ्यामध्ये आला आणि म्हणून ही आवड प्रेरणा निर्माण झाली असावी. माहीत नाही मला, माझ्या भावंडांना नाही अशी इंडियाची आवड. आणि सुदैवानी मला जी नोकरी मिळाली, माझा जे अभ्यासाचे विषय होते ते भटकंतीला पूरक होते, त्यामुळेही कदाचित ते वाढलं असेल. आणखीन माझ्या आयुष्यात एक व्यक्ती जी आली ज्यांनी माझ्या आयुष्यावर प्रचंड प्रभाव टाकलेला आहे, ते म्हणजे माझे मित्र रवी घाटपांडे. स्नेहल प्रकाशन, म्हणजे माझ्या 75 पैकी जवळजवळ 50 पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली. आपण रवीजींना थँक्यू. तर त्यांच्यामुळे हे जे काही प्र के घाणेकर नाव थोडस कॉईन झालेलं आहे तर ते त्यांच्यामुळे आहे. एकदम मी हिंडलो असतो पण मग लोकांना कळलं नसतं, किंवा मला आणखीन हिंडून आणखीन लिहू असंही वाटलं नसतं. तर हे माझ्यावर त्या घाटपांडे आणि स्नेहल प्रकाशन त्याच्या संबंधितले सगळे लोक यांचा एक खूप मोठा
इम्पॅक्ट आहे की त्यांच्यामुळे माझ्या हिंडण्याला एक काहीतरी दिशा मिळाली असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट असं की मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स, त्यामुळे हिंडायला मानसिक आणि वयाने वृद्ध झालेली मंडळी येत नाहीत. त्यामुळे सतत तरुणाईमध्ये जर राहायचं असेल तर कॉलेजमध्ये शिकवलं तर समोर तरुणच मंडळी असायची आणि हिंडायला पण तीच मंडळी बरोबर असायची. त्यामुळे हे जे तारुण्यात राहायचं जे स्वप्न होतं माझं ते मला या छंदांमुळे मला जमू शकलं. पण ह्याचं संतुलन तुम्ही कसं, कारण आता आम्ही तुम्हाला पाहिले अनेक वर्ष तुम्ही प्राध्यापक म्हणून काम केलंय. कसं होतं की एखादा व्यासंगी मनुष्य असतो किंवा छंदिष्ट असतो, नुसतं व्यासंगी नाही तर ते एक्स्ट्रीम लेवलला तुम्ही छंदिष्ट पण केलेलं आहे कित्येक वेळेला. सरळ छंदी म्हणा की असं संतुलन कसं की नोकरी संसार आणि शिवाय आपले छंद, कारण याच्यासाठी खूप पर्यटन करायला लागतं, फिरावं लागतं, दिवसेंदिवस तिथे राहावं लागतं. ह्या सगळ्यातनं तुमची तारेवरची कसरत तुम्ही कशी केली, संतुलन कसं ठेवलं, का तुमच्या घरातल्यांची तारेवरची कसरत झाली का, ते सगळं सॉर्टेड झालं सगळं कशा रीतीने झालं, घरच्यांचा तुम्हाला सपोर्ट मिळाला, तुम्ही घरच्यांना कशा रीतीने सपोर्ट केला, काय म्हणजे कशा रीतीने हे मॅनेजेबल झालं? असं आहे, आवड असली की सवड निघते किंवा सवड काढता येते. तसं मी ज्या वेळेला कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळेला आम्हाला साने मॅडम शिकवायला होत्या, हेमा साने त्या शिकवायला होत्या. आणि त्या नेहमी म्हणायच्या की वनस्पती शास्त्र हे चार भिंतीत बसून शिकायचं शास्त्र नाही, तुम्ही बाहेर गेलं पाहिजे, त्या वनस्पती डोळ्यांनी बघितल्या पाहिजेत, त्या ओळखायचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांच्याबद्दल जास्त जाणून घेतलं पाहिजे. हे ज्या तुम्ही बाहेर जाता त्या तुम्हाला जमू शकतं. मी SY ला असल्यापासून, मी 67 सालापासून पुढे मी MSC ला जाईपर्यंत किंवा MSC करत असताना सुद्धा त्यांच्याबरोबर मी अनेक ठिकाणी अनेक वेळेला वनस्पतीचा परिचय करून घ्यायला गेलो होतो. म्हणजे त्या न्यायच्याच आम्हाला आणि ते मला आवडायचं. पण त्यावेळेला काय व्हायचं, तिथल्या वनस्पती, तिथली आणखी काही फुलपाखरं असतील, पक्षी असतील, दगडधोंडे असतील, याच्यात रस होता. पण त्याची उत्तरं माझ्या वनस्पती शास्त्राच्या गुरूंकडनं मला मिळणार नव्हती. ज्या वेळेला मी MSc झालो, सुदैवाने नोकरीला लागलो, त्यावेळेला माझे वेगवेगळे हे जे मला पैलू आवडायचे त्यात मी पारंगतता मिळवायचा प्रयत्न केला. पारंगतता मिळाली असं म्हणणार नाही. माझ्या आयुष्यामध्ये आणखीन एक परिस आला, ते म्हणजे प्राध्यापक डॉक्टर गह खरे, भारत विद्या शोषक मंडळाचे. आणि ते चालता बोलता ज्ञानकोश होते. आणि त्यांच्यामुळे मला किल्ल्यांवर जायच्या आधी काय करायला पाहिजे, म्हणजे ग्रहपाठ कसा करायला पाहिजे, कोणची पुस्तकं बघितली पाहिजे, हे सगळं त्यांच्यामुळे मला कळलं. तात्यांमुळे मला किल्ले कसे पाहावे, त्यातला काय भाग आपण निवडून पाहायला पाहिजे. आणि मी ज्या वेळेला लिहायला सुरुवात केली साधारणपणे 72-74 सुमाराला, त्यावेळेला जी गोष्ट आत्तापर्यंत फारशी लिहिली गेली नाही ती तू लिहिली पाहिजेस असा त्यांनी मला आग्रह केला. भारत विद्या संशोधक मंडळाची 75वा वाढदिवस होता, त्यावेळेला मी 12 व्याख्यानं दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी संध्याकाळी किल्ल्यांवर व्याख्यानं दिली. आणि इतिहास संशोधक मंडळाचं ते सभागृह ओथंबून वाहत होतं, लोकांना उभं राहायला जागा नव्हती अशी गर्दी खूप वर्षांनी भाईस मंडळाच्या सभागृहात माझ्यामुळे भरली. माझ्यामुळे म्हणजे शिवाजी महाराज आणि किल्ले यांच्यामुळे ती गर्दी झालेली होती. त्यावेळी मी त्या किल्ल्यांची माहिती सांगायचो, तिथे जाताना काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे, त्याच्या आजूबाजूला काय आहे, तिथे काय पाहायला पाहिजे, असं ते सगळं. आणि त्याच्या पारदर्शिका ट्रान्सपरन्सी स्लाइड्स मी दाखवायचो, म्हणजे तो एक प्रकारचा शांबरिक खरोलिका, म्हणजे स्लाइड शो. स्लाइड शो म्हटलं की कळतं, पण शांबरिक खरोली का असे मराठी शब्द कळत नाही. म्हणून मग सदर्शन व्याख्यानं मी तिथे दिली, म्हणजे मी ते चित्र दाखवायचो आणि त्यावेळेला मी बोलत असायचो. अशी माझ्याकडे 4000 स्लाइड्स आहेत. पण हे सगळं तुम्ही नोकरी सांभाळून केलं, वैशिष्ट्य म्हणजे? हा, म्हणजे घरानी मला सांभाळलं त्यामुळे मला हे सगळं सांभाळता आलं. आणि माझ्या आई वडिलांनी, माझ्या पत्नीनी, माझ्या मुलांनी,
मला कधी विरोध नाही केला. पाठिंबा दिला की नाही माहिती नसेल, मोठी गोष्ट आहे. हा, ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मला हिंडता हिंडायला आवडलं, जमलं आणि झेपलं पण. म्हणजे दोन भक्कम पाय आणि डोळ्यांच्या दोन खिडक्या मला मिळाल्या, खूपच मिळाल्या. आणि तुम्ही अजून एक उल्लेख केला होता इनामदार सरांचा कॉलेजच्या, की त्यांनी पण तुम्हाला खूप सपोर्ट केला. एकदा कोणाला तुम्हाला बाहेरून फोन आला होता, तुम्ही म्हणला भाई तासावर आहे. काय झालं, आमच्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर इनामदार फिजिक्सचे होते, ते मी जवळजवळ एकाच वेळेला नोकरीला लागलो, त्यामुळे त्यांच्या बाबतीत असंच, ते खुर्चीवर बसले की आहो जाओ, बाहेर पडले की अरे तुरे, असंच ते असायचं. तर एक दिवस माझ्या वर्गात शिपाई आला ऑफिसमधला आणि तो म्हणाला तुम्हाला साहेबांनी बोलवले लगेच. काय बा, आपण तर काही केलेलं नाही, प्राचार्यांनी का बोलावलं आपल्याला? काही केलं तर मी पटकन, ते म्हणले तास सोडून बोलवलंय, म्हटलं काहीतरी गडबड झाली असली पाहिजे आपल्या हातनं. म्हणून ते मी गेलो, म्हटलं काय रे, तर तो म्हणला बोल नको, आधी हा फोन घे. आणि तो ब्रिटिश हायकमिशनरचा फोन होता, बापरे. हा, एबर्थ डॉट असं त्याचं नाव होतं. आणि ते त्यांनी मला विचारलं तुम्ही उद्या, म्हणजे बुधवार होता त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी सिंहगड दाखवायला मला याल का? म्हटलं नो नो सॉरी आय कॅन्ट कम, मी मला उद्या दोन लेक्चर्स आणि एक प्रॅक्टिकल आहे, मी नाही येऊ शकणार. ते इनामदारांनी माझ्या हातनं फोन काढून घेतला, येस येस ही विल कम, यू कम टू कॉलेज बाय 8 o'clock अँड यू टेक हिम. अरे म्हटलं तुला काय करायचं आहे, लेक्चर मी दुसऱ्यांना घ्यायला सांगतो, प्रॅक्टिकलचं मी काय ते बघतो. हा सपोर्ट मला मिळाला, महत्वाची गोष्ट. आणि ब्रिटिश हायकमिशनरचा फोन होता म्हणून हे नव्हतं, एका माणसाला, परदेशी माणसाला किल्ले पाहिजे, किल्ला पाहायचा आहे, त्याला तू जाणतायस तू जा, हे त्यातली भूमिका होती. तर हे मला खूप त्यांच्याही दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट की आपल्या आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये इतका जाणता माणूस आहे, इतकी जाणती व्यक्ती आहे आणि आपण कॉलेज म्हणून सपोर्ट केला पाहिजे. तसं मी अनेक परदेशी लोकांना किल्ले दाखवले, मोठी गोष्ट आहे. फोर्ट्स ऑफ इंडिया नावाचं एक 800 पानाचं पुस्तक लिहिलेल्या इंग्लंडमधल्या विदुषी व्हर्जिनिया फास किंवा अमेरिकेचा कॉन्सल जनरल ब्रूस हॅम्स्टर्ड्स यांनाही मी किल्ले दाखवले. ते गोरे होते, पांढऱ्या कातडीचे होते, म्हणून मी नाही किल्ले दाखवायला गेलो. नाही पण त्यांना किल्ल्यांमध्ये रस होता. म्हणजे त्या ब्रुसला घेऊन तर मी 2.5 दिवस रायगडावर होतो, त्यावेळेला दोरवाट नव्हती, रोपे नव्हता, पायऱ्या चढूनच जायचं होतं. मग त्यांना मी तिथे वाटेत गिधाडं दिसली ती दाखवली, अनेक झाडांचा परिचय करून दिला. आणि नंतर मग आम्ही गडावर गेलो, पहिला दिवस झाला, दुसरा दिवस, दुसऱ्या दिवशी भाई रोज संध्याकाळी गप्पा मारायला बसायचो. त्यांना बरेच हरिश्चंद्रगड दाखवला, रायगड दाखवला, राजगड दाखवला, शिवनेरी दाखवला, अनेक किल्ले दाखवले त्यांना. त्या ब्रुस मला म्हणाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी की प्रोफेसर वी हॅव नॉट गॉन टू दॅट टकमक. अरे हा अमेरिकेतनं आलेला माणूस, पण त्यांनी जगातले 800 किल्ले पाहिलेले होते. बरं, मी जेमतेम भारतातले 300 किल्ले पाहिलेत. त्यामुळे तो म्हणाला, म्हणजे तो इथे टकमक नावाचं काहीतरी आहे. तर त्याला मी सांगितलं संध्याकाळी इथे प्रचंड वारा असतो, उद्या सकाळी आपण किल्ला उतरायच्या आधी तिथे जाऊ आणि मग खाली उतरून जाऊ आपण खाली. तर अशा अभ्यासू लोकांना किल्ला दाखवण्यात जी गंमत येते, त्या व्हर्जिनिया फास राजगड दाखवायला मी गेलो होतो. बाकीच्या गमती जमती त्या नाही सांगत, पण ही गंमत वेगळी आहे ती सांगतो. आम्ही किल्ला पाहून खाली उतरलो, म्हणजे 3:30 आम्ही पुण्यातनं निघालो पहाटे, वर चढून गेलो तो किल्ला, म्हणजे पद्मावती, बालेकिल्ला आणि सुवेळा एवढंच दाखवलं. संजीवनीवर नेताना वेळ नव्हता तेवढा. आम्ही खाली आलो त्या पालखुर्दमध्ये, गाडी लावली होती, गाडी जाऊन बसायच्या आधी त्या व्हर्जिनिया पास दार उघडून बसणार तेवढ्या तिने परत दार बंद केलं, असं किल्ल्याकडे बघितलं मागे. आणि ती म्हणाली प्रोफेसर लिसन. म्हटलं काय असं बाई सांगते, काय ऐकूयात आपण? तर ती म्हणाली दिस इज नॉट एट ऑल अ फोर्ट, अच्छा, इट इज अ किंग ऑफ फोर्ट्स. वा. तर म्हटलं 300 वर्षापूर्वी माझ्या राजाने याचं नाव ठेवलं, ते राजगड, गडांचा राजा असंच ठेवलंय. 300 वर्षांनंतरच्या 2 व्यक्ती एकाच किल्ल्याचं व्हॅल्युएशन तो किंग ऑफ फोर्ट्स आहे असं करतात. म्हणजे हे त्याही माणसाची थोरवी आणि याही बाईंची एकंदर प्रतिक्रिया देण्याची जी वृत्ती होती, की हा तुम्हा भारतीयांचा किल्ला आहे म्हणून मी त्याला पदार्थ लेखलं पाहिजे असं नाही. आणि त्या बाई हे गुजरात आणि राजस्थानमधले किल्ले पाहून आलेल्या होत्या आणि त्यांनी म्हणावं दिस इज किंग ऑफ फोर्ट्स, हे मला खूप विशेष वाटलं.
खूप छान सर. सर मला नेहमी असं वाटतं की कधी कधी आपल्याला ना इतिहास खूप चुकीचा किंवा अपुरा शिकवला जातो. म्हणजे आता लहानपणी आम्हाला शिकवलं होतं की आपल्याकडे सतीची चाल होती आणि ती सक्तीची पद्धत होती. नंतर मोठं झाल्यानंतर आपल्याला कळतं की अरे नाही, हे काहीतरी आपल्याला असं चुकीचं नॉलेज मुद्दाम भरवलं गेलंय की ज्याच्यामुळे आपल्याला आपल्याच संस्कृतीचा अनादर वाटावा किंवा आपल्याच ज्या काही प्राचीन सभ्यता आहेत त्याच्याबद्दल कुठेतरी घृणा निर्माण व्हावी अशा प्रकारचं काहीतरी आपल्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये घुसवलं जातं आणि लहानपणी ते इम्प्रेशन आपलं पक्कं होतं. नंतर जाणवतं आपल्याला की कुठे राजमाता जिजाऊंनी त्या कुठे सती गेल्या, त्यांनी उत्तम कर्तृत्व त्यांचं होतंच पण त्यांनी कर्तृत्ववान असा शककर्ता तयार केला, किंवा झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्या कुठे सती गेल्या, किंवा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या कुठे सती गेल्या. म्हणजे हे काहीतरी म्हणजे आपण जे म्हणतो ना की पाश्चात्यांनी जे डॉक्युमेंटेशन करून ठेवलं, म्हणजे मॅक्स म्युलर सारखे व्यक्ती असतील की त्यांनी चुकीचं नॅरेटिव्ह सेट केलं. दुर्दैवानी स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा आणि आत्ता आत्तापर्यंतच्या पुस्तकांमध्ये सुद्धा हेच आहे. तर आता हे एक उदाहरण, पण अशा प्रकारे तुम्हाला काही जाणवतं का जेव्हा तुम्ही गड किल्ल्यांना भेट देता की आपल्याला हे नव्हतं माहिती किंवा हे चुकीचं माहिती होतं, आणि मग आपल्याला हा साक्षात्कार झाला की इथे काहीतरी वेगळं तथ्य आहे की जे आपल्यापासून लपवलं गेलं किंवा सापडलंच नव्हतं, असं काही तुम्हाला वेगळेपणा सापडला का? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, त्याचा काही भाग आजही आपल्याला पाहता येतो. आपण जर भारतीय स्तरावरची शालेय आणि महाविद्यालयीन इतिहासाची क्रमिक पुस्तकं बघितली तर तिथे आपल्या इतिहासातले जे अद्वितीय मंडळी आहेत त्यांच्याबद्दल काही माहिती नाही आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचं संबंध कालखंड एका परिच्छेदात जर येऊ शकतो आणि बाबर, हुमायून, जहांगीर ही सगळी जी मुघल मंडळी आहेत, पण आम्हाला आमच्या दक्षिणेतला राजराजेश्वर चोल राजा जो होता त्याच्याबद्दल आम्हाला माहिती नाही. आम्हाला आसामचा बाजीराव ज्याला म्हटलं जातं तो म्हणजे शिवाजी महाराजांचा तो समकालीन आहे, त्याच्याबद्दल लाचित बडफुकन असं त्याचं नाव, त्याच्याबद्दल आम्हाला नाव पण माहीत नाही. भारताच्या सबंध इतिहासात एकच सेनापती असा झाला की ज्यांनी भारताच्या नैसर्गिक सीमांच्या बाहेर जाऊन तो प्रदेश शत्रूकडनं जिंकून आपल्या देशाला जोडला, म्हणजे ज्याला आज आपण पाक ऑक्युपेड काश्मीर म्हणतो, बाल्टिस्तान, गिलगिट बाल्टिस्तान किंवा लडाख, लाहौल स्पिती, कैलास मानस हा भाग त्या लोकांकडून जिंकून घेऊन आपल्या देशाला जोडणारा झोरावर सिंग, त्याचं मी चरित्र लिहिलंय, मी चारच चरित्र लिहिली आतापर्यंत, त्यातल्या झोरावर सिंगाचं चरित्र लिहिलंय मी. लेह मध्ये हजारो लाखो पर्यटक जातात पण झोरावर सिंगांनी तिथे एक मड फोर्ट बांधलाय, मड पॅलेस वेगळा, तो वर आहे, मड फोर्ट बॉयकॉट किल्ला आहे तो. मी ज्यावेळी तिथे गेलो ते हट्टाने मी गेलो की मला तो पाहायचा आहे. आता तिथे आपल्या लष्करांनी एक अत्यंत उत्तम असं झोरावर सिंगाचं दर्शन घडवणारं म्युझियम तयार केलंय, त्याचा एक पुतळा बाहेर प्रांगणामध्ये बसवलेला आहे, त्या पुतळ्याचा फोटो मी माझ्या झोरावर सिंगाच्या चरित्रावर मुखपृष्ठावर छापलेला आहे. तर हे आता जी मंडळी आहेत जी शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत, आता आमचे पांडुरंग बलकवडे आहेत, सदानंद मोरे आहेत, यांनी आता असे प्रयत्न सुरू केलेले आहेत की हा इतिहास या क्रमिक पुस्तकातनं कसा आणता येईल, बरोबर कोणाकोणाचा आणता येईल, जो अभिमानास्पद भाग आहे तो आपल्या लोकांना स्फूर्ती देण्यासाठी या पुस्तकातनं यायला पाहिजे, हे कंपल्सरी करून नाही होणार, ह्याचं महत्व पटवून देऊन ते त्यात आलं पाहिजे, असे प्रयत्न यांनी सुरू केलेले आहेत. हे प्रयत्न सुरुवात आहे पण आज नाही बोलू, याची फळं आपल्याला नक्की दिसतील की आपला जो उज्ज्वल ज्याच्यापासून आपल्याला काही घेण्यासारखं आहे किंवा जो इतिहास आपल्याला सांगण्यासारखा आहे, जगापुढे मांडण्यासारखा आहे, ते आम्ही लोकांपुढे कसं मांडू हे आता क्रमिक पुस्तकातनं येणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने आत्ता तरी हालचाली सुरू झालेल्या आपल्याला दिसत आहेत, म्हणजे केंद्रीय स्तरावर पण राज्य स्तरावर पण, आणि ते होणं आवश्यक आहे आतापर्यंत. तर तुम्ही वेगळ्या मूर्ती पाहता, वेगळ्या ठिकाणी जाता, मूर्तींचा पण तुमचा अभ्यास आहे, म्हणजे त्याच्यातलं तुम्ही सौंदर्य पण शोधता, त्याचा कालावधी पण कोणता असेल याचा शोध घेता, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे हे शोध घेता. तर
तर अशी अशा काही वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती तुम्हाला त्यांच्याविषयी काही सांगता येईल का? मध्ये तुम्ही कुठल्या तरी एका ह्याच्यात म्हणला की बाळासाहेब आता फक्त बोलायचे राहिले, तर तो काय किस्सा आहे, तो आपल्या सगळ्यांना ऐकवायला आवडेल, खूप महत्वाचा आहे. आणखीन एक तुम्ही सांगितलं होतं की लोणारच्या इथे एक मारुती हनुमानाचं मंदिर आहे ते, आणि आणखीन कुठेतरी मराठवाड्याच्या भागात यादवकालीनजी मंदिर आहेत, तर तिथे 24 विष्णूंची मंदिर आहे. तर अशा काही वैशिष्ट्यपूर्ण मूर्तींविषयी आम्हाला सांगा ना. नक्की सांगता येईल. कसं आहे, मी ज्या वेळेला हिंडायला लागलो त्याला कारण ठरलं माझं वनस्पती शास्त्र. अच्छा. नंतर मग मी ट्रेकिंग करायला लागलो त्यामुळे किल्ले आले. किल्ले आले त्यामुळे इतिहास आला. इतिहास आला म्हणजे शिवाजी महाराज, पेशवाई, हा सगळा कालखंड समजून घेतला पाहिजे तर आपण ते लोकांना सांगू शकू. त्यानंतर मग मी हिमालय मी 12-15 वेळा जाऊन आलो. एव्हरेस्टच्या त्या परिसरात 18,500 फुटापर्यंत जाऊन आलो. अंदमानमध्ये मला रस होता, मी अंदमानमध्ये जाऊन तिथे स्नॉर्केलिंग केलं, समुद्र तळाशी बुढ्या मारून काय पाहायचं ते पाहिलं. लेहला गेलो त्यावेळेला सिंधू नदीमध्ये व्हाईट वॉटर राफ्टिंग केलं. असं हे वेगवेगळे पैलू मला आकर्षित करायला लागले. तसं आपल्याकडची लेणी, आपल्याकडची मंदिरं, आपल्याकडची मूर्ती किंवा चित्रकला अजिंठ्यामध्ये आहे तशी, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आपण त्यात तज्ज्ञ नाही होणार पण त्याचं ABCD तर माहिती असायला आपल्याला हरकत नाही. त्यावेळेला मला असा एक मला खूप शोध लागली बरं का, त्यात जसं ग खऱ्यांचा मला शोध लागला तसा मला टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये भारतविद्या म्हणजे इंडॉलॉजीचा अभ्यासक्रमाचा शोध लागला. तो मी केला पुरा. त्यावेळेला या क्षेत्रातली दिग्गज मंडळी आम्हाला शिकवायला होती. पद्मश्री डॉक्टर ढवळीकर होते, माझे गुरु डॉक्टर देगलूरकर होते, मश्री माटे होते, गौरी लाड होत्या, शोभना गोखले. डॉक्टर शोभना गोखले म्हणजे आपण वर्तमानपत्र वाचू इतक्या पटकन त्या ब्राह्मी लिपी वाचू शकायच्या. अच्छा. हा, त्यांनी आमची एक टूर नेली होती कानेरीला. कानेरीवर त्यांची PhD आहे. एक एक शिलालेख आम्हाला प्रत्येकाला वाचायला सांगितला, तुम्हाला ब्राह्मी शिकवली आहे ते वाचून दाखव. तर माझा स वाचायला चुकला होता, तो असं केलं की स आणि असं त्याला केलं की सा, तर मी ते काहीतरी दुसरंच अक्षर वाचलं. अरे ते सा आहे असं. मग ते म्हणजे हे प्रॅक्टिकल अनुभव जो असतो ना तो खूप, म्हणजे अशी दिग्गज मंडळी शिकवायला होती त्यामुळे LLB असून सुद्धा मला थोडं थोडं यायला लागलं. लॉर्ड ऑफ लास्ट बेंच असून सुद्धा यायला लागलं. तर त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये लेणी, मंदिरं, मूर्ती, या जुन्या लिपी सगळ्या, नाणी, अनेक अनेक गोष्टी शिकवल्या गेल्या. त्यात महाराष्ट्रामध्ये जेवढी लेणी आहेत तेवढी संबंध देशात नाही आहेत. बरं. आणि संबंध जगात आहेत त्याच्यापेक्षा जास्त लेणी आपल्या देशात आहेत. अच्छा. तर हे खूप वेगळं प्रकरण आहे, मग त्यांच्याबद्दल आपण समजून घेतलं पाहिजे. त्यावेळेला मला डॉक्टर देगलूरकरांचं जास्त म्हणजे आपुलकी निर्माण झाली. त्यांनीही उदार हृदय माझ्यासारख्या मठ्ठ मलाला अनेक लेणी दाखवायला, मूर्ती दाखवायला, मंदिरं दाखवायला नेलं. त्यामुळे त्या क्षेत्रातला तेनसिंग किंवा हिलरी त्यांच्याबरोबर हे सगळं पाहायला मिळालं म्हणून मला ते समजायला लागलं नीट. आम्ही परत आम्ही म्हणजे ते आणि मी 4-5 जण होतो म्हणून मी आम्ही म्हणतोय. आपण अजिंठ्याला तर बरेच वेळा जातो, वाटेल एक गोळेगाव म्हणून गाव आहे. गोळेगाव तिथे चौक आहे, तो उजव्या हाताचा रस्ता जातो आजव्याकडे, डाव्या हाताचा रस्ता तो आंबाईकडे. दोन्ही ठिकाणी उत्तम मंदिरं आहेत यादव काळातली. आंबाईला खूप पनिन स्कल्पचर्स आहेत, म्हणजे शिल्पश्लेष मूर्ती तिथे खूप आहेत. आणि अनवा म्हणजे अफलातून मंदिर आहे. त्यावेळेला अनवा, आता ते त्या भागाला मठ म्हणतात, तिथे एक शंकराचं मंदिर आहे. तर ते मुळामध्ये वैष्णव मंदिर आहे, त्याचे द्वारपाल वैष्णव आहेत. आणि त्याचा जो गाभारा आणि अंतराळ, म्हणजे गाभारा, अंतराळ, सभागृह, मुखमंडप आणि मग नंदी मंडप जर असेल तर किंवा गरुड मंडप जो असेल तो थोडा सुटावलेला असतो, अशी ती देवळाच्या वेगवेगळे भाग असतात. तर गाभारा आणि सभा मंडपच्या मधला भाग त्याला अंतराळ असं म्हणतात. तर हा अंतराळ आणि गाभारा याची जी बाहेरची भिंत आहे, बाहेरची बाह्य भिंत, त्याला मंडोवर किंवा जंगल असं म्हणतात. त्या मंडोवरावर 24 विष्णू मूर्ती आहेत. बर. पण या मूर्ती खूपच वेगळ्या आहेत. कशा आणि डॉक्टर देगलूरकरांचं संशोधन आहे आणि त्यांच्याबरोबर ते समजावून घेता आलं.
विष्णुमूर्तीच्या कोणच्या हातात कोणची आयुध आहेत याच्यावरती विष्णुमूर्ती कोणाची, म्हणजे केशव विष्णू आहे, माधव विष्णू आहे, जनार्दन विष्णू आहे असं ते सांगता येतं. म्हणजे पर्वतीवरचा जो विष्णू मंदिर आहे तो माधव विष्णू आहे, किंवा आमच्या शेजारी माती गणपतीचं देऊळ आहे तिथे आधोक्ष जे विष्णू आहे, किंवा पर्वतीवर विष्णू शिवपंचायतनामध्ये जे विष्णूचं मंदिर आहे तो जनार्दन विष्णू आहे, असे ते 24 परमिटेशन कॉम्बिनेशन होतात चार हे असल्यामुळे, आयुध असल्यामुळे. तर इथल्या विष्णुमूर्ती या स्त्री रूपात दाखवलेल्या आहेत. अच्छा. हा, तर त्या स्त्री रूपातल्या मूर्ती पण त्यांची आयुध त्याप्रमाणे बदलणार आहेत ना. प श च ग म्हणजे केशव, श प ग च म्हणजे नारायण, अशा त्या वेगवेगळ्या. तर मग कांता, रुद्धी, क्षमा अशा त्या वेगवेगळी नावं आहेत. आणि माझ्या ते आत्ता जे नवीन पुस्तक आलं शिल्पसमृद्ध कोकण 74 पुस्तक माझं ते, आणि एक दिवेआगरच्या त्या सोन्याच्या गणपतीच्या वेळेला लिहिलेलं पुस्तक होतं, त्या पुस्तकामध्ये या मी नावं दिली आहेत. म्हणजे ती अर्थात जुन्या ग्रंथातनं आणि देगलूरकर सरांच्याकडनं पारखून घेऊन ती नावं दिली आहेत. की केशव हा जर स्त्री रूपात असेल तर त्याला कीर्ती म्हणायचं, नारायण असेल तर काय म्हणायचं, माधव असेल तर काय म्हणायचं, शंकरचरण असेल तर काय म्हणायचं, हे जगामधलं एकमेव मंदिर असं आहे की ते 24 विष्णुमूर्ती स्त्री रूपात दाखवलेले आहेत. आणि आपल्याला माहिती नाही, आणि त्याला आज आपण शंकराचं मंदिर केलेलं आहे. अच्छा. आणि तिथे जायचा रस्ता असं बोळा बोळातनं जायला लागतं, आणि तो जरा घाणेरडा भाग आहे, त्यामुळे वाईट आहे. आणि मला सर्वात वाईट वाटलं की त्याचं प्रांगण खूप मोठं आहे, दगडी फरसबंदी आहे, तिथे मंडळी क्रिकेट खेळत होती. आता ते चेंडू ज्यावेळेला त्या कीर्तीला लागतील, ज्यावेळेला ते तिथल्या सिद्धीला लागतील, त्या तिचा हात पाय तुटू शकतो ना. ऐक, तर हे गावकऱ्यांना समजलं पाहिजे, हे जगा वेगळं लेणं आपल्या गावामध्ये आहे, हे आपण प्राणपणाने जपलं पाहिजे. खरंय. असं मी अनेक मूर्ती पाहिल्या, त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणालात बाळासाहेब बोलायचे राहिले, मा आधी मला फारसं कोणावर प्रेम करता आलं नाही, विषयांवर मी केलं, पण मी ज्या मूर्तीच्या प्रेमात पडलोय अशी मूर्ती बुलढाणा जिल्ह्यात आहे. आता माझं 75 पुस्तक हे त्याच्याबद्दलचं पुस्तक आहे. तर ते मेहकरची ती मूर्ती आहे, 1800 मेहकर म्हणजे जिजाबाईंचं जन्मस्थान सिंदखेड राजा, त्याच्यानंतर मग सुलतानपूर लागतं, त्या बाजूला गेलं की मेहकर, उजव्या बाजूला गेलं की लोणार, असा तो एक मला भयंकर आवडणारा ट्रँगल आहे. अच्छा. आता त्या बुलढाणा जिल्हा हा पर्यटन समृद्ध जिल्हा आहे, तिथे काय काय बघायचं आणि काय काय नाही असंच होतं. एक तिथे आमडापूर म्हणून गाव आहे, बलदाणा देवीचं मंदिर आहे, 60 उंचीच्या मूर्तीचे तुकडे तुकडे पडलेले आहेत, पण ते आहेत तिथे. आणि ते संपूर्ण मंदिर पाण्यात तरंगणाऱ्या विटांनी बांधलेलं आहे. बरं. असं मी नाही दुसरीकडे कुठे पाहिलं. तिथेच पलीकडे एक रोहिणखेड नावाचं गाव आहे, छोटं गाव आहे, त्या गावाच्या बाहेर एक मशीद आहे, दगडामध्ये म्हणजे काळ्या दगडात बांधलेली मशीद आहे. आपण जर एखादा टॉवेल किंवा एखादं फडकं ओलं करून त्या भिंतीवर पुसलं, मशिदीच्या बाहेरच्या भिंतीवर पुसलं, तर तिथे अक्षरं उमटतात आणि कुराणातल्या काय आयता त्याच्यावर आहेत. ते मला काही वाचता येत नाही, त्यामुळे मला काय लिहिलंय कळलं नाही, पण आणि ते वाढलं की ते अक्षरं अशी होतात, लाल आणि पांढऱ्या रंगातली ती अक्षरं उमटतात. बरं. तर काहीतरी केमिकल प्रोसिजर असली पाहिजे ती, पण हे आपलं वैभव आहे ना, पाण्यात तरंगणाऱ्या विटा, हे काही चमत्कार नाहीये. तो गारा जो असतो म्हणजे चिखल ज्याच्या विटा तयार करतात, तो तयार करत असताना त्याच्यामध्ये घोड्याची लीद घालायची, म्हणजे ज्यावेळी ती वीट भाजली जाते तेव्हा तो लिदेमध्ये ते बारीक बारीक वनस्पतींचे तुकडे शिल्लक राहिलेले असतात, म्हणजे त्याला आम्ही स्क्लेराइड्स किंवा स्क्लेरेन काय म्हणतो ते असतात, त्यात ते जळतात आणि तिथे एक बबल तयार होतो, आणि असे हजारो लाखो बबल त्या विटेमध्ये आले की ती विट रंगते. आणि हे कशा करता करायचं, तर दगडी देवळाचं जर कळस पण दगडी केला तर ते वजन त्या भिंतीला फिरवत नाही, म्हणून मग विट्यांचं करायचं नाही, पण आम्हाला अजून उंच शिखर पाहिजे, मग ते पोकळ करायचं, तरी ते फिरवत नाही, मग त्यासाठी या हलक्या विटा. ओके. असं ते म्हणजे ज्या मागे थिंकिंग आहे, किती थिंकिंग आहे ते ते आपण समजून घेतलं पाहिजे. नुसती वीट तरंगते म्हणून काहीतरी गंमत चमत्कार आविष्कार असलं काही नसतं, हे आपण का आणि कसं ते समजावून घ्यायला पाहिजे. तर असो,
तर ते मेहकरचं जी मूर्ती आहे ती 1886 मध्ये तिथे भीते पाटील म्हणून होते ते आपल्या जागेमध्ये खणत होते काहीतरी नवीन इमारत बांधायची होती म्हणून त्या खणता खणता त्यांना एक आवाज वेगळा आला आणि मग त्यांनी ते पंच बोलावले आणि ती स्वच्छ केली 20 फूट लांबीची आणि जवळजवळ 5-1 फूट रुंदीची आणि 4-1 फूट उंचीची अशी एक पेटी सापडली तिथे ती खणून बाहेर काढली म्हणजे खड्डा आणखीन मोठा केला ती एक्सपोज केली त्याचं वरचं झाकण काढलं सगळीकडे चंदनाचा सुवास सुटला कारण त्यात चंदनाचा भुसा भरलेला होता तो बाजूला केला मग त्यांना 3 ताम्रपट दिसले ते बाजूला केले परत चंदनाचा भुसा बाजूला केला आणि त्यांना काहीतरी काळी मूर्तीचा कुठला तरी भाग दिसला नीट बाजूला केलं सगळं तर जवळजवळ एक 3 मीटर उंचीची नाही 4 मीटर उंचीची 11-11.5 फूट उंचीची मूर्ती आहे ती तिथे दिसली आणि ती त्या मूर्ती ही अशी मूर्ती आणि आडवी होती आणि इकडे 1.5 मीटर लांबीचा त्याच्या पायाखाली असलेला एक खांबासारखा त्याच दगडाचा आमचा भाग असा होता तर आधार खांब असं त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये तर ती मूर्ती इतकी 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 देखणी आहे म्हणजे काही शब्दच नाहीत त्याला ती मूर्ती बाहेर काढणारा एक त्यावेळेचा अशिक्षित मजूर 1885-86 ची गोष्ट आहे तिकडचे लोक विष्णूला बरेच वेळा बाळासाहेब असं म्हणतात बाळासाहेब विष्णू नाही म्हणायचं आपण त्याचं देवाचं नाव नाही घ्यायचं बाळासाहेब तर तो अशिक्षित मजूर म्हणाला बाळासाहेब आता फक्त बोलायचे राहिलेत इतकी सजीव मूर्ती आहे ती तर ती मी मूर्तीशास्त्राच्या दृष्टिकोनातून त्या मूर्तीचा अभ्यास केला त्याच्यावर ते पुस्तक लिहिलं आहे त्रिविक्रम विष्णूची जी मूर्ती आहे त्याच्यापुढे शंखपुरुष चक्रपुरुष आहेत त्याच्या प्रभावळीमध्ये दशावतार कोरलेले आहेत असे खूप आणि जगात कुठे मिळणार नाही अशी परविष्णूची मूर्ती त्याच्या मुकुटाच्या वरच्या भागामध्ये आहे परविष्णू म्हणजे असं परशिव असतो तो वेगळ्या शिवापेक्षा वेगळा आहे त्याच्यापेक्षा उच्च आहे तशी पर किंवा त्याला वासुदेव असंही म्हणतात पर विष्णू किंवा वासुदेवाची मूर्ती त्याच्यानंतर त्याच्या मुगुटामध्ये एक धनुर्धारी विष्णूची मूर्ती आहे तो शारंगधर आहे म्हणजे शारंग म्हणजे हरिण हरणाच्या शिंगांचं ज्याचं धनुष्य आहे तो शारंगधर विष्णू आणि हा स्वतः त्रिविक्रम विष्णू अशा 3 मूर्ती एकाच मूर्तीमध्ये परविष्णू शारंगधर विष्णू आणि हा त्रिविक्रम विष्णू अशी जगातली एकमेव मूर्ती आहे आणि परविष्णू दुसरीकडे कुठेही मी पाहिलेली नाही देगलूरकर सरांनी पण कुठे पाहिलेली नाही म्हणजे जगात कुठे नसला पाहिजे तो तर त्या मूर्तीवर मला ते पुस्तक लिहावं असं वाटलं म्हणजे ती पण त्या मूर्तीची गंमत अशी आहे ती जर पाहायची असेल तुम्हाला कारण मग एरवी त्याला वस्त्र हार अलंकार असं सगळं घातलेलं असतं पहाटे 5:15 पूजा होते त्यावेळेला तिथे जायचं आणि आता त्या देवळाच्या अगदी शेजारी 4 फूट अंतरामध्ये फक्त भक्तनिवास बांधलाय त्याला वर सोलर पॅनल्स बसवलेले या सगळ्या भक्तनिवासातल्या खोल्यांना अटॅच टॉयलेट्स आहेत कुठलीही अडचण नाही ते फक्त 24 लोकांची सोय 12 खोल्या आहेत 12x24 लोक फक्त राहू शकतात तर एवढं 20-22 जणांचा गट असेल तर तिथे आरामात राहायचं सकाळी स्नान करून यायचं म्हणजे ती मूर्ती आपल्याला पहाटे ती दर्शन घेता येतं निरावरण म्हणजे ज्याच्यावर काही वस्त्र अलंकार काही काही नाही अशी त्या कलाकारांनी तन मन धन खर्च करून जे भूवैकुंठीच लावण्य आपल्या पुढे उभं केलंय ते एरवी आपल्याला पाहता येत नाही आणि ते माझ्या पुस्तकामध्ये मी प्रत्येक मूर्तीचे वेगळे त्या दशावतारांचे वेगळे फोटो त्यात ब्रह्माविष्णू महेश असे ती महेश नाही ब्रह्माविष्णू आणि शिव म्हणजे महेशची मूर्ती वेगळी असते शिवाची मूर्ती आहे तर त्या मूर्ती हा त्रिविक्रम विष्णू त्याचे चक्रपुरुष शंखपुरुष उजव्या हाताला त्याच्या भूदेवी म्हणजे पृथ्वी डाव्या हाताला श्रीदेवी म्हणजे लक्ष्मी अशी सांग परिवार सायुध मूर्ती ती आहे अफलातून मूर्ती आहे ती त्याच्यावर मला पुस्तक लिहावं असं वाटलं कसं आहे की आपला इतिहास आपला वारसा आपण समजून घेतला पाहिजे आणि आपल्याला समजलं दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे त्यासाठी भाषण आणि लिखाण हेच होऊ शकतं आणि लोणारचं तुम्ही सांगितलं होतं हनुमानाची मूर्ती एक गंमत आहे ती अनवधानाने झालेली गंमत होती आता तिने ती बदलली आहे तिथे एक जसं हे लोणारचं विवर आहे मोठं तसं त्याच्या पलीकडे एक 1.5 किलोमीटर अंतरावर छोटं एक आणखीन विवर आहे
त्याला अंबरतळ असं म्हणतात, तेही मेट्रोटिक व्ह्यूअर असं आहे, म्हणजे हायपर वेलॉसिटी इम्पॅक्ट क्रिएटर, म्हणजे आकाशात जो आशानी पडला त्यांनी झालेलं छोटं व्ह्यूअर आहे हे. मोठं 1.5-2 किलोमीटर व्यासाचं हे मोठं तळ, याला आईचं तळ म्हणतात, ते अंबरतळ. त्याच्या काठा अशी एक मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे. आणि हा जो चिकित्सकपणा आहे ना माझ्या, तर तो आड येतो बरेच वेळेला. तर तिथे मी चुंबक सूची घेऊन गेलो होतो, होका यंत्र घेऊन गेलो होतो. आणि त्या मारुती मूर्तीजवळ नेल्यावर त्याला डिफ्लेक्शन सुरू झालं, ती चुंबक सूची थांबेच ना नीट एका जागेवर. म्हणजे ती मॅग्नेटिक प्रॉपर्टी असलेल्या दगडाची होती. तर कदाचित ती जी उल्का आली त्यात काही मॅग्नेटिक गुणधर्म होते का माहित नाही आपल्याला, पण ती मूर्ती आहे. शिवा सोनी बिहारचे लोकपाल होते, संस्कृतचे डॉक्टर म्हणजे PhD होते. आणि त्या माणसानी 86 सालच्या रविवार सकाळच्या दिवाळी अंकात एक लेख लिहिला होता, त्यात महाभारतामध्ये आणि रामायणामध्ये यांचे काही उल्लेख आहेत का लोणारचे, तर त्यांना रामायणात सापडला. आणि त्यात त्यांनी असं लिहिलंय की ती जी नॉनस्टॉप फ्लाईट होती कोलंबो टू अयोध्या पुष्पक विमानाची, त्यातनं जात असताना सीतेने विचारलं खाली रामाला, हे गोल म्हणजे आपला घामाचा थेंब सपाट दगडावर जर पडला तो जसा वर्तुळाकृती दिसतो तसं हे खाली काय पाण्याची वॉटर बॉडी काय आहे, ते वाल्मिकी रामायणातले श्लोक दिलेत त्यांनी त्याच्यामध्ये. आणि त्यांनी सांगितलं हे हा हे पंचापसर सरोवर आहे, हे फार पावन तीर्थ आहे. ती म्हणाली मग इथे उतरायचं आपल्याला, आपण त्यात स्नान करायचं, नाहीतरी माझं खूप वर्षात अंघोळ झालेलीच नाही आहे, तर मला इथे स्नान करायचं आहे. मग ती नॉनस्टॉप फ्लाईट, क्रॅश लँडिंग नाही नॉर्मल लँडिंग झालं. आता सीतामईची एवढ्या दिवसांची आंघोळ, ती सीता नाणी म्हणून एक तिथे छोटा धबधबा पण आहे, तिथे तिने आंघोळ केली असं सांगितलं होतं. त्यामुळे मारुती रायना असं वाटलं आपण खूप दबलोय, यांना आंघोळीला वेळ लागणार खूप, आपण जरा आडवा पडूया, म्हणून तो तिथे आडवा पडला आणि त्याला झोप लागली. तर म्हणून ती मूर्ती आडवी आहे, उभी नाही आहे, आडवी आहे. आणि ती सुद्धा जवळजवळ 3-4 मीटर लांबीची मूर्ती आहे, ती मॅग्नेटिक प्रॉपर्टी असलेली आहे. तर तिथे बाहेर एक पाटी होती, ती पाटी अशी होती झोपलेल्या मारुतीचे जागृत देवस्थान अशी ती पाटी असो, ती आता पाटी बदलली आहे त्याची, जागृत देवस्थान असंच लिहिलेलं आहे. पण अशी अशा किती म्हणजे मूर्तींबद्दल बोलायचं ठरलं ना तर 2 दिवस बोलता येईल एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. मागे एकदा मी कोकणात गेलो होतो, किंवा माझ्या शिल्पसमृद्ध कोकणमध्ये त्याचं वर्णन पण दिलेलं आहे. वेंगुर्ल्याजवळ सातेरीचं एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या बाहेर एक छोटं मंदिर आहे, त्याच्यामध्ये एक वेताळाची मूर्ती आहे. मूर्ती बघितल्यानंतर घाबरायला व्हावं बर अशी ती मूर्ती आहे. वेताळच आहे तो, तोंड मोठा असा जबडा केलेला आहे, सुळे बाहेर आलेले आहेत, त्याच्या अंगा खांद्यावर साप आहेत, विंचू कोरलेले आहेत. मूर्ती म्हणून अफलातून मूर्ती आहे ती. तर जशा मगाशी सातवीत मूर्ती पाहिली तशा या मूर्ती आहेत. अनेक अनेक मूर्ती आपल्याला बघायला मिळतात, त्याच्याबद्दल बोलू तितकं थोडंच आहे. आणि तुम्ही आता लोणार याचा उल्लेख केला, तर त्याचा काही साबणाचं म्हणजे ते पाण्याची काही एक वेगळी गंमत आहे ती. त्याला केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये PH असं म्हणतात, स्मॉल पी कॅपिटल H, ती त्याच्याला मराठीमध्ये सामू असं म्हणतो. म्हणजे ते जो द्रव पदार्थ आहे तो ऍसिडिक आहे का अल्कलाईन आहे, याला आपण pH, त्याची pH किती आहे, त्याची 7, आपण जे पाणी पितो तेच त्याची pH 7 असते. जर आपण लिंबाचं सरबत प्यायलो तर त्याची pH 3-4 अशी असते, कारण ते ऍसिडिक आहे, म्हणजे ती कमी आकडा होतो. त्याला युनिट नसतात, ती आकडेच असतात. आणि जर ते अल्कलाईन असेल म्हणजे चुन्याची निवळी बघितली तर 12-13 त्याची ती pH जाते. तर हे जे लोणारचं पाणी आहे हे 5-5.5 लाख वर्षापूर्वी ती तो आशानी तिथे पडला, त्यावेळेपासूनच पावसाचं पाणी जे तिथे आत जाऊन साचतंय, म्हणजे वाहत वाहत जातं तेही आणि पावसाचं पण, ते बरोबर अनेक सॉइल्स क्षार घेऊन जातं, त्यामुळे त्याची क्षारता एवढी वाढलेली आहे. इट इज अ सुपर 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 सलाईन अल्कलाईन लिक्विड. त्याची 11.5 pH 11.6 pH आहे त्याची. मी ज्यावेळेला ते pH पेपर नेले आणि इलेक्ट्रॉनिक पण सेन्सर घेऊन गेलो त्यावेळेला 11.6-11.4 अशी pH मला मिळाली. साबण कर्यांकडनं साबण मागवायचे आणि ते लोणारला आहे, ते सुपर सलाईन सोल्युशन कुठलं तरी तेल, मग ते खायचं तेल असेल किंवा अखाद्य तेल पण असेल, ते गरम करायला ठेवायचं, त्यात ते लोणारचं पाणी घालायचं
म्हणजे जो फोम येईल तो साबण असतो, त्या साबणाच्या वड्या करून त्या तिकडे दिल्लीला आग्र्याला पाठवायला जायच्या. म्हणजे आपण सोप एक्सपोर्टर होतो त्यावेळेला, अरे वा, तर ते वापरत होते. म्हणजे साबण तयार करण्याची विद्या त्यावेळेला त्यांना माहिती होती. आणि तुकारामांच्या अभंगामध्ये आहे ना, नाही मन निर्मळ तर काय करील साबण, म्हणजे साबण ही कल्पना आपल्याला माहिती होती, ही शिवकाळातली झाली, त्याच्या आधीचा 150 वर्ष आहे. पण लोणारला साबण तयार करून ते तिकडे पाठवत होते. किती माहिती आहे सर तुमच्याकडे. प्राध्यापक प्र के घाणेकर यांच्याकडील ज्ञानभांडार इतके प्रचंड आहे की इतक्या कमी कालावधीमध्ये ते आत्मसात करणं शक्यच नाही. त्यामुळे याचा उत्तरार्ध पुढच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत, रविवारी 17 जुलै 2022 रोजी. पुढील भागही असाच बहारदार आणि वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणार आहे, त्याचबरोबर तो रोचकही आहे. तेव्हा मेधा सुक्तमच्या पुढील भागातही मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं मी तुम्हाला आवाहन करते. मेधा सुक्तमचा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.